एक गोदावरी दुसरा द्राक्ष आणि तिसरा कांदा हे नाशिकची ओळख जिल्ह्याची ओळख आपण ह्या तीन शब्दामध्ये मांडू शकतो निफाड दिंडोरी आणि खुद्द नाशिक हे तीन बागायती तालुके सोडले तर बाकी आदिवासी आणि कोरडबाऊ hmm. आहे मात्र कर्तृत्वावरती नाशिकच्या शेतकऱ्यांनी आज जी काही झेप घेतलेली आहे ते ते नाशिककर आहे असं मला वाटतं बाकीच्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रात दिसतंय की, की नेत्यांनी तो जिल्हा घडवला किंवा नेत्यांनी तो मतदारसंघ घडवला असे आपल्याला सांगता येते हो, फार बारामती पासून नागपूरपर्यंत मात्र नाशिकने नेते घडवलेत नाशिकने नेते दिलेत हिरे घराण्याला नाशिकने काय नाही दिलं पण म्हणजे त्यांच्या घरामध्ये तीन चार पिढ्या सर्व पक्ष सर्व मंत्रालय सगळं पोहोचलेलं आहे पण मग हिरे घराण्यांनी एक आपण भाऊसाहेबांचं उदाहरण सोडलं तर पुढे जाऊन नाशिकला काय दिलं हाच प्रश्न नाशिकमध्ये येणाऱ्या सर्व नेत्यांच्या पिढ्यांना लागू पडतो की नाशिकने तुम्हाला नेते पण दिलं तुम्ही नाशिकला काय दिलं भारती पवार ज्याच्या जोरावरती निवडून आल्या मागच्या वेळेस oh. त्यांनी जर का केंद्रीय मंत्री पद तुम्हाला इतकं महत्वाचं मिळालेलं होतं तर तुम्ही कांद्याचा प्रश्न इतका असंवेदनशीलतेने कसा का हाताळू शकता की भुजबळांसारखा एक मोठा नेता नाशिकनी दिला आज भुजबळांची पुढली पिढी कुठे आहे राजकारणामध्ये ती एक पाऊल पुढे ऐवजी आपल्याला कुठेतरी मागे येताना दिसते जे काँग्रेसच्या बाबतीत सुद्धा सगळं mm. काँग्रेस एवढा मोठा बालेकिला आपण म्हणतोय आणि आज कुठे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये काँग्रेस शहरामध्ये कुठे आहे काँग्रेस गोडसे मनसेमध्ये असताना सुद्धा शिवसेनेमध्ये असताना सुद्धा किंवा शिंदे गटामध्ये असताना सुद्धा ते पक्ष संघटनेचा भाग कधीच बनले नाहीत त्यांचं स्वतंत्र समांतर एक यंत्रणासाठी चालत होती यशवंतरावांना बघ पहिला टप्पा निवडून देण्याचा निर्णय नाशिकने घेतला शरद पवारांना बळ देण्याचा निर्णय नाशिकने घेतला तेव्हा नाशिक सर्व काँग्रेसचे उमेदवार पडले होते आणि सगळे तरुण फौज विनायक दादा पाटील तेव्हा होते सगळी फौज जी शरद पवारांच्या मागे ताकद लावलेली होती जी आज आपल्याला पुन्हा दिसते ह्या लोकसभेमध्ये आणि म्हणून मनसेच्या स्थापनेनंतर नाशिकने राज ठाकरेंच्या पारड्यामध्ये भरभरून दिलं तीन आमदार एका फटक्यात महापौर आणि हेमंत गोडसे तेव्हा जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले होते की जो मनसे शहरी चेहरा आपण मानतो ते जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून आले होते एक महापौर तीन आमदार एवढं मोठं नाशिकला नाशिकनं मनसेच्या पाड्यामध्ये खातले होतं आणि फक्त आणि फक्त राज ठाकरेंचे राज ठाकरेंचा करिश्मा मालेगाव मधल्या सर्व दंगली अद्वैत ह्या हिंदू विरुद्ध मुस्लिम नाही आहेत ह्या मुस्लिम विरुद्ध प्रशासन अशा आहेत मुस्लिम विरुद्ध पोलीस अशा दंगली आहेत आज भुजबळांचं राजकारण हे विकासावरती नाहीये ना, ना? दहा वर्षापूर्वी त्या नाशिकच्या विकासावरती होत त्यांनी एक नाशिकचा विकास पुरुष म्हणून स्वतःची प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न केला होता पण आज त्यांचं नमस्कार जिल्ह्याचं राजकारण या बोलबिडूच्या खास चर्चेमध्ये परत येत या सिरीज मध्ये आपण महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या किंवा ना प्रत्येक जिल्ह्याचं आपण आढावा घेतो आहे राजकीय असेल सामाजिक असेल ती सित्यंतर जाणून घेतो आहे आज आपण ज्या जिल्ह्याबाबत चर्चा करणार आहोत तो आहे नाशिक आणि यासाठी खास गेस्ट आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यामुळे त्या आहेत दीप्ती राऊत दीप्ती राऊत हिचं खूप स्वागत दीप्ती अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये आहे आणि वाहिनी असेल किंवा वृत्तपत्र या दोन्ही माध्यमामध्ये काम केलेलं आहे फील्डवरती रिपोर्टिंग केलेलं आहे सामाजिक आणि राजकीय प्रश्नांची त्यांना जाण आहे त्यांना अनेक पुरस्कार पण मिळालेले आहेत नाशिकबद्दल आपण जाणून घेणार आहोत नाशिक शहर असेल किंवा जिल्हा असेल नाशिक म्हटल्यानंतर ज्या दोन तीन पटकन सगळ्या लोकांना माहीत असतात त्या गोष्टी म्हणजे एकतर धार्मिक त्याची जी ओळख आहे म्हणजे रामायणाचा जो रामायणाचा उल्लेख आहे दंडकारण्याचा तो आहे तिथला सिंहस्थ कुंभमेळा आहे मुंबई पुणे नाशिक हा सुवर्ण त्रिकोण म्हटला की नाशिक नाशिकचं एक नाव येतं जे मंत्रतीर्थ ते हां तंत्र किंवा मंत्रतीर्थ ते तंत्रतीर्थ गंमत म्हणजे ती वाईन कॅपिटल पण आहे तिथला कांदा जो आहे तो राजकारणास गा रडवणारा आहे येवल्याची पैठणी आहे मालेगाव चं एक वेगळं राजकारण आहे म्हणजे तिथलं मॉलिवूड पण आहे आणि कुसुमाग्रज ज्ञानपीठ वसंत कानेटकर असतील सावरकरांची भूमी म्हणजे व्यक्ती तर अनेक आहे दादासाहेब फाळके आहेत आपल्या चित्रपटसृष्टीचे जनक सो इतकं सगळं बहुडंगी बहुरंगी नाशिक आहे hmm. आपण जरी मुख्यतः राजकीय स्थित्यंत्र राजकारणाचा आढावा घेणार असलो तरी बाकीचे पण आपण सगळे प्रश्न बघणार आहोत तू काय सांगशील म्हणजे ही तर जुनी ओळख झाली नाशिक ना असं म्हटल्यावरती आजच्या अल्गोरिदम मध्ये कुठले तीन शब्द मला असे वाटतात तर तू सिंहस्थाने सुरुवात केली तर एक गोदावरी दुसरा द्राक्ष आणि तिसरा कांदा नाशिकची ओळख जिल्ह्याची ओळख आपण ह्या तीन शब्दामध्ये मांडू शकतो त्यातलं मला असं वाटतं की गोदावरी ही नाशिकला मिळालेलं निसर्गाचं देणं आहे त्यातून मग असलेला बागायती पट्टा असेल मग सिंहस्थ कुंभमेळा असेल की जो शतकापासून आपल्याकडे सुरू झालेला आहे द्राक्ष हे कर्तृत्व आहे द्राक्षाच्या पिकाचा उगम नाशिकमध्ये झालेला नाहीये हा द्राक्ष हे द्राक्ष आलं पश्चिम महाराष्ट्रात ना मात्र नाशिक मधल्या शेतकऱ्यांची प्रयोगशीलता जेव्हा दाभोळकरांनी द्राक्षाचे प्रयोग सुरू केले तेव्हा नाशिकचे दहा शेतकरी तिथे जातात खंडेराव माधवराव खंडेराव मोरे शिकून येतात हां ते शिकून येतात आणि एवढी ते एवढं ते द्राक्ष रुजवतात तिथे की आज जगभरामध्ये नाशिक म्हणजे द्राक्ष असं झालेलं आहे रुद्राक्ष ते द्राक्ष हां म्हणून मला असं वाटतं की जसं गोदावरी हे नाशिकला निसर्गाने दिलेलं देणं आहे तसं द्राक्ष हे नाशिकच्या कर्तृत्वाचं एक लक्षण आहे की प मला असं वाटतं की फक्त तेवढंच नाही तर ग्रोवर एक्सपोर्टर की नाशिकचे शेतकरी ते तेवढ्यावरच थांबले नाही आहेत की त्यांनी स्वतःच द्राक्ष निर्यात केली त्यांनी स्वतःच नाक्षापासून वाईन तयार केली इतका प्रयोग प्रयोगशील हा असा शेतकरी आपल्याला नाशिकमध्ये दिसतो त्यामुळे कर्तृत्वाचं ते एक लक्षण आहे आणि तिसरा अर्थातच तू म्हणालास की आज नाशिकची जी ओळख राजकारणामध्ये बनलेली आहे फोडणीपेक्षा राजकारणासाठी ज्याला ओळखलं जातं ते कांदा हा नाशिकचा मला असं वाटतं आवाज आहे आणि हे आपल्याला पूर्ण नाशिकच्या सामाजिकरणामध्ये नाशिकच्या ऐतिहासिक पाट पार्श्वभूमीवरती आणि राजकारणामध्ये ह्या गोदावरी द्राक्ष आणि कांदा हे आपल्याला आवर्जून दिसतं बरोबर आणि बघ ना महाराष्ट्रामध्ये असा एकमेव जिल्हा असेल कदाचित त्याच्या बघ ह्या बाजूला कोकण आहे म्हणजे कुठला कोकण आहे ठाणे जिल्हा आहे ठाण्याला लागून असले जे तालुके आहेत इगतपुरी पेठ सुरगाणा हे भात उत्पादक आहेत आदिवासी आहेत आदिवासी आहेत जिथे प्रचंड पाऊस पडतो जिथे भात होत आहे नागली होत आहे घोटी सारखं जे भाताचं शिवार आहे इथून ह्या टोकाला ये तू अहमदनगरची बॉर्डर आहे सिन्नर हा पूर्ण कोरडबाऊ आहे एवला लासलगाव हा परत कोरडबाऊ पट्टा आहे मध्ये गोदावरीच्या किनाऱ्यावरचा पूर्ण बागायती पट्टा आहे त्यामुळे बागायती जिल्हा म्हणून जात असेल तर नाशिकमध्ये निफाड दिंडोरी आणि खुद्द नाशिक हे खुद तीन बागायती तालुके सोडले सो तर बाकी आदिवासी आणि कोरडबाऊ आहे मात्र कर्तृत्वावरती नाशिकच्या शेतकऱ्यांनी आज जी काही झेप घेतलेली आहे ते ते नाशिककर आहे असं मला वाटतं आपण तिन्ही जे मुद्दे पण जर बघितलं तर मला तर असं वाटतं की पहिलं स्थित्यंतर जे नाशिक घडलं ते ब्रिटिशांच्या मुळेच घडलं म्हणजे तिथली सिक्युरिटी प्रेस असेल किंवा करन्सी प्रेस असेल वगैरे हो पण राजकीय दृष्ट्या जर आपण बघितलं तर यशवंतराव चव्हाणांना म्हणजे पोटनिवडणूक का असे ना लोकसभेवरती पाठवणारा पण तो मला असं वाटतं की नाशिकचा एक निर्णायक टप्पा आहे हे खूप इंटरेस्टिंग आहे तुझे म्हणतो ना की बाकीच्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रात दिसतंय की नेत्यांनी तो जिल्हा घडवला किंवा नेत्यांनी तो मतदारसंघ घडवला असे आपल्याला सांगता ये हो, बारामती पासून नागपूरपर्यंत मात्र नाशिकनी नेते घडवलेत नाशिकनी नेते दिलेत नेते हाँ। दिले, हाँ। आता यशवंतरा चव्हाणांना ना, नाशिकनी घडवलं नाही मात्र गोह देशपांडे Mm -hmm. हे जे नाशिकचे तत्कालीन खासदार होते oh. त्यांचा मान लोक त्यांचं वक्तृत्व एवढं अफाट होतं की लोकसभेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं पहिल्या क्रमांकाचं देशपांडे हा देशपांडेच्या निधनानंतर ती पोकळी निर्माण झाली होती पोटनिवडणूक तिथे होती आणि त्याच वेळेस यशवंतरावांना संरक्षण मंत्री ते झालेले होते आणि त्यामुळे त्यांना खासदार करणं गरजेचं होतं तेव्हा नाशिकने निर्णय घेतला की आपला मुख्यमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री होतोय देशाचा तर त्याला आपण बिनविरोध निवडून देणं हे खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे मला असं म्हणायचं की नाशिकमध्ये असं कुठल्या नेत्याने घेतलेला निर्णय का यशवंतरावांना आपल्याला बिनविरोध निवडून द्यायचंय नाही तेव्हा नाशिककरांचा निर्णय होता तिथपासून आपण आजपर्यंत आपल्याला दिसतंय की नाशिककर कसे निर्णायक ठरत आहेत या सगळ्यामध्ये आपण येऊ तिकडे म्हणजे भुजबळांचं वगैरे कोणती पण पण म्हणजे जे हिमालयाच्या मध्ये तिला सह्याद्री डावला आणि त्यावेळेस त्यावेळेस ह्याचं वर्णन जेव्हा यशवंतरावांना नाशिकने बासष्ट मध्ये बिनविरोध निवडून दिलं त्यावेळेस कुसुमाग्रज बोलले होते की भूगोलाच्या नकाशावरती तुम्हाला कृष्णा गोदावरीचा संगम दिसणार नाही मात्र नाशिकच्या इतिहासामध्ये तुम्हाला कृष्ण गोदावरीचा संगम दिसतो आहे असं ते होतं आणि खूप इंटरेस्टिंग काळ होता तो अर्ज भरायला जायचं होतं यशवंतरावांना तर पहिला प्रश्न होता की अर्ज भरायला पत्ता कुठला द्यायचा तर ते म्हणाले नाशिकमध्ये माझं गाव आहे तर तेव्हाचे मुलीधर लोणारी त्यांच्या घरी ते नेहमी गेल्यावरती उतरायचे त्यांच्या आईच्या पाया पडले आणि मिरवणुकीला गेले होते आणि नंतर मग निर्णय झाला आहे की यशवंतरावांनी जर का फॉर्म भरलेला यशवंतरावांना आपल्याला बिनविरोध निवडून द्यायचा आहे हा नाशिकने घेतलेला तो कौल होता निर्णय होता तर तेव्हापासून कलेक्टिव्ह कॉन्शियस असं ठरत नाही का चार जणांच्या झाल्या पाच जणांचे व्हॉट्सअप ग्रुप झाले आजच्या भाषेमध्ये पण नाशिकचा एक जनमत ठरवतो आणि तो कौल ठरवतो ते आपण आता आजपर्यंत दिसतंय आपल्याला आणि ते कसं कसं ते आपण बघतो परिवर्तन पण नाशिकमध्ये असतली दुसऱ्यांदा खासदार होत ते मला विचारायचे पण यशवंतराव चव्हाणांचा समजा जरी अपवाद जरी धरला तरी काँग्रेसचा कसा होता बाकीच्या अनेक ठिकाणी आपल्याला कम्युनिस्ट दिसतात म्हणजे अनेक ठिकाणी जिल्ह्यामध्ये आपण जर गेलो तर काँग्रेस आलेली आहे पण त्याच्या आधी जो प्रभाव होता तो जास्त करून कम्युनिस्टांचा होता स्वातंत्र्य चळवळीचं आपण सगळं पाहिलं ना काँग्रेसचं बघ एक अधिवेशन जे जळगावमध्ये झालं होतं फैजपूरचं अधिवेशन झालं होतं नेहरू गांधी आणि तसंच नाशिकचं अधिवेशन हे खूप निर्णायक ठरलेलं होतं म्हणून नाशिक रोडवर आपण जातो तर आपल्याला नेहरू नगर लागतं गांधीनगर लागतं हे तिथे तेव्हा काँग्रेसचं अधिवेशन झालेलं होतं त्यामुळे स्वातंत्र्य सैनिकांची ती जी एक भारतीय काँग्रेस मधली जी ऍक्टिव्ह पिढी होती त्याच्यामध्ये नाशिकचा खूप नाशिकच्या शेतकऱ्यांचा खूप महत्वाचा वाटा राहिलेला होता okay. बागायती पट्ट्यातला परत सिन्नरला लागून नगरला लागून असलेला जो सिन्नरचा पट्टा आहे तिथे डा कम्युनिस्टांचा प्रभाव होता लाल बावटा शेतमजूर चळवळ मात्र इथे बागायतदार जो पट्टा होता त्याचा खूप मोठा सपोर्ट हा काँग्रेसला राहिलेला आहे त्याच्यामुळे साहजिकच तो काँग्रेसचा सा बाले किल्ला हा नाशिक राहिलेला आहे मग खासदार खासदारांपासून ते महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत हो। असेल नाव तर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतलं ते एक नाव होतं ना आणि तेव्हाच तू बघ ना राजकारण म्हणजे एकदा निवडून दिल्यानंतर तो माणूस दिल्लीला गेल्यावरती मतदारसंघाला विसरत नाहीये यशवंतरावांनी काय घालून दिलं की नाशिकच्या माझ्यावरती हे उपकार आहेत की त्यांनी एचएल आणला हा एच एल आणला हिंदुस्तान हा एच एल सारखा एवढा मोठा कारखाना आल्यानंतर मग पुन्हा तिथली इकोसिस्टीम काय आहे मग तिथे के के वाघ सारखी संस्था उभी राहिली मग एच एल ला आवश्यक मग आपल्या मराठी माणसांनी काय फक्त कामगार म्हणूनच काम करायचं का मग इंजिनियर्स कुठनं येत आहेत तर इंजिनियर्स हे इतर राज्यात आणायला लागतात तर म्हणून इंजिनियर्स तयार करणारी संस्था आपल्याकडे पाहिजे तर ते जे व्हिजन होतं त्याला धरूनच मग तू म्हणतो भाऊसाहेब भिरेंची पिढी हा भाऊसाहेब भिरेंची पिढी होती मग त्याच्यामध्ये साखर कारखाने असतील शिक्षण संस्था असतील नाशिक विद्याप्रसारक संस्था आहे नाशिक कारखाना आहे hmm. नाशिक जिल्हा बँक आहे शेत सगळ्या भूविकास बँका आहेत त्याच्यामुळे ते पूर्ण लोकांच्या सहकारात राहिलेल्या संस्था ह्या सगळ्या नेत्यांनी भाऊसाहेबांपर्यंतच्या काळामध्ये दिलेल्या होत्या hmm. बरोबर पण हिरेंचं काय झालं नेमकं म्हणजे मुख्यमंत्री हुकलं ते आणि हिरे तसे मालेगावसे म्हणजे नाही hmm. तरी पण सगळा प्रभाव पूर्ण त्यांचा जिल्ह्याच्या राजकारणावरती शंभर टक्के होता शिक्षण संस्था असतील सहकार असेल ह्या सगळ्यामध्ये hmm. पण नंतर नंतर आपण बघतोय तर एखाद्या नेत्या म्हणजे हिऱ्यांची उंची आणि त्यांच्या नंतरच्या पिढ्यांची पुढ्यांचं hmm. काय म्हणूया आपण त्याला की आता हिरे घराण्याला नाशिकने काय नाही दिलं hmm. म्हणजे त्यांच्या घरामध्ये तीन चार पिढ्या सर्व पक्ष oh. सर्व मंत्रालय सगळं पोहोचलेलं आहे पण मग हिरे घराण्यांनी एक आपण भाऊसाहेबांचं से उदाहरण सोडलं तर पुढे जाऊन नाशिकला काय दिलं हाच प्रश्न नाशिकमध्ये येणाऱ्या सर्व नेत्यांच्या पिढ्यांना लागू पडतो की नाशिकनी तुम्हाला नेते पण दिलं तुम्ही नाशिकला काय दिलं आणि तिथे आपल्याला कुठेतरी एक अधोगती झालेली सगळ्याच पातळीवरती दिसतो खुजे पण आलेले की भाऊसाहेब हिरेंपासून आपण प्रवास सुरू केला मग पुष्पाताई हिरे आहेत प्रशांत हिरे आहेत आणि आज त्यांची चौथी पिढी आहे अद्वय हिरे आणि अपूर्व हिरे मग ह्यांचा संघर्ष आज कुठे आहे तर आमदारकीसाठी कदाचित पुढे तो अजून मला असं वाटतं नगरसेवक पदासाठी सुद्धा येईल अद्वै अपूर्व तर नगरसेवक पण आहे सेम आपल्याला दौलतराव आहऱ्यांपर्यंत तिथे पण दिसते दौलतराव आहऱ्यांसारखा आरोग्य मंत्री एक नाशिकने दिला आणि दौलतराव आहऱ्यांचा हळूहळू राहुल एक आमदार आहे mm. सेम आपल्याला पण आपण की एक मोठा नेता नाशिकने दिला mm. आज भुजबळांची पुढली पिढी कुठे आहे राजकारणामध्ये ती एक पाऊल पुढे ऐवजी आपल्याला कुठेतरी मागे येताना दिसते जे काँग्रेसच्या बाबतीत सुद्धा झालं काँग्रेस एवढा मोठा बालेकिला आपण म्हणतोय आणि आज कुठे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये काँग्रेस शहरामध्ये कुठे आहे काँग्रेस की शहराध्यक्ष पदावरून सुद्धा नाशिकमध्ये गट तट आणि भिजत घुंगडं पडलेलं असं खूप सगळं दिसत आहे आज शोभा बच्चाव आमदार झाल्या त्याच्या खासदार झाल्या त्याचे कम्प्लीट वेगळी कारण आहे त्याचं अजिबातच श्रेय काँग्रेसला नाशिक काँग्रेसला जात नाही म्हणजे डाऊनफॉलच दिसतोय आपल्याला की शिवसेना म्हणजे काँग्रेसचा एक आपण बघितला म्हणजे शुंतरावांचा वेगळा होता कारण त्यांना पाठवायचं पण नंतर हिरे किंवा तुझी नावं घेतलीस पहिल्या पाच सात निवडणुकांमध्ये बघितलं तर आपण काँग्रेस शिवसेना तर शिवसेना कस त्याचा कसा शिरकाव झाला एक मधला टप्पा आपण विसरतोय तो एक महत्वाचा आजच्या काळातल्या राजकारणाशी संबंधित आहे तो म्हणजे समाजवादी काँग्रेस समाजवादी शरद पवारांनी जेव्हा वेगळा निर्णय घेतलेला होता पहिलं बंड खेळलेलं होतं पुलोत्सव तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकमेव नाशिक जिल्हा होता की जो जो शरद पवारांच्या बाजूने उभा राहिला बघ बा, बाकीच्या सगळ्या ठिका म्हणजे नाशिकमध्ये काँग्रेसचे सर्व आमदार पाडले मी जे म्हणते ना यशवंतरावांना बघ पहिला टप्पा निवडून देण्याचा निर्णय नाशिकने घेतला शरद पवारांना बळ देण्याचा निर्णय नाशिकने घेतला तेव्हा नाशिक सर्व काँग्रेसचे उमेदवार पडले होते आणि सगळे तरुण फौज विनायकदा पाटील तेव्हा होते सगळी फौज जी शरद पवारांच्या मागे ताकद लावलेली होती जी आज आपल्याला पुन्हा दिसते ह्या लोकसभेमध्ये की आजच्या घडीला शरद पवारांबरोबर नाशिक मधला एकही आमदार नाहीये राष्ट्रवादीचा तरी सुद्धा दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये कि भगरेसर जे कोणाला माहिती नाहीयेत ते कुठून आलं तर ही जी मागची पिढी होती ज्याने शरद पवार काँग्रेस एस ला पाठबळ दिलेलं होतं तेव्हा ती आता ऍक्टिव्हेट झालेली आपल्याला दिसते आहे डोनगाव करते एक्झॅक्टली होते तर त्यामुळे तो एक काळ मधला होता आणि तो म्हणतो तो पंच्याण्णव मधला की जेव्हा मुंबई पुण्याच्या बाहेर शिवसेनेचा विस्तार कुठे तर इथून मग मला वाटतं छत्रपती संभाजीनगर म्हणजे तत्कालीन औरंगाबाद आणि नाशिक हे बाळासाहेबांचे एक महत्वाचे होते मला आठवतंय बाळासाहेबांनी एक महत्वाची त्यांची सभा झाली होती नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावरती आणि त्याच्यात त्यांनी लोटांगण घातलं होतं सप्तशृंगी माते दार उघड वय दार उघड oh. आणि त्याच्यानंतर ती पंच्याण्णवची आपली युती सरकारची निर्णायक oh. सभा ठरली होती आणि तोपर्यंत महापालिकेमध्ये काँग्रेसचा गड होता पण तो हळूहळू त्याचे एक एक, एक, एक सगळे ढेपाळत चालले होते आणि नंतर शिवसेनेच्या ताब्यामध्ये याला दशरथ पाटील असताना oh. आणि तेव्हापासून नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती शिवसेना शाखाशाखा आपल्याला जे शिवसेनेचा पॅटर्न दिसतो म्हणजे मग वसंत गीते असतील की तळागळातला माणूस ह्याला राजकारणामध्ये आणून त्याला शाखा प्रमुख बनवून त्याच्या माध्यमात समाजकारण राजकारण हे सगळं करणं मग वसंत गीतेंसारखा नेता तयार झाला की जो ज्याचा पंक्चरची गाडी होती त्याला महापौर केला बाळासाहेबांनी विनायक पांडे जे रिक्षा चालवत होते त्यांना महापौर झाले ते बाळासाहेबांच्यामुळे बबन घोलप की जे एका वेगळेच काय लोककलांमध्ये होते अजून त्यांचा बऱ्याच काय थिएटरमधला आपण सगळं ऐकतो त्यांना आमदार केलं त्यांना मंत्री केलं तर हा एक तो जो वॅक्युम निर्माण झाला होता काँग्रेसची आणि तिथे नाशिक शहरामध्येही मात्र जास्त करून शिवसेनेला मोठं पाठबळ मिळालं आणि महापालिकेवरती शिवसेना बराच काळ होती आणि तिथेच आपल्याला राज ठाकरेंचा आपण उगम दिसतो हो, राज ठाकरेंच हा हो, हो, तू काय म्हणायचं एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं की म्हणजे शिवसेनेत फुटलेली मनसे जी आहे तर ती नाशिकमध्ये येते आणि आपली महापालिकेच्या सत्तेपर्यंत पोहोचते तर मला तेच म्हणा की ती जमीन तयार होती का परप्रांतीय कारण नाशिकमध्ये पैसा पिकतो हुँ, हुँ, नाशिक असं म्हटलं होतं की तिथं इतकं सगळी सुपीक जमीन आहे मला इंटरेस्टिंग ते बाळासाहेब ठाकरेंनी हा जो पॅटर्न आहे आपण अनेक ठिकाणी बघतोय जे छोट्या छोट्या माणसांना त्यांनी बळ मनसे आणि नाशिक तर मनसेला आपण जे एक पाठबळ मिळालं नाशिककडून तर ती बाळासाहेबांनी ही जे जमीन तयार केली होती त्याचा फायदा झाला का मनसेचा जो मुद्दा होता परप्रांतीयांचा नाशिकमध्ये खूप पैसा आला सुपीकता आली अनेक तिकडं परप्रांतीय लोक पण आले त्याच्यामुळं मनसे तिकडे रुजली मनसेला पाठबळ कशामुळे मला असं वाटतं की राज ठाकरेंचं राजकारणच हे नाशिकच्या पाण्यावर पोचलं गेलं शिवसेनेमध्ये असल्यापासून जसं मी म्हटलं की दशरथ पाटील महापौर होते आणि शिवसेना नाशिक महानगरपालिकेवरती शिवसेनेची सत्ता जेव्हापासून होती तेव्हापासून राज ठाकरे हे नाशिकमध्ये सक्रिय झाले होते किंवा ना त्याच्या आधी तुला आठवतं स्थानिक लोकाधिकार समिती एक होती की ज्याच्यामध्ये रोजगार रोजगार मेळावे घेतले जात होते आणि तेव्हा अभय उगावकर खूप सक्रिय होते त्याचे अभय उगावकर हे नाशिकचे होते ते राज ठाकरेंचे मित्र होते त्यामुळे मग राज ठाकरे त्या सगळ्यामध्ये नाशिकमध्ये त्यांचं एक युवा नेतृत्व परशुराम सायखेडकरला एक त्यांचा मेळावा झालेला मला आठवतोय की त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती राज ठाकरेंना संधी मिळालेली होती आणि त्याच्यामुळे मग नाशिक महापालिका आल्यानंतर मग राज ठाकरेंची आज आपण ब्ल्यू प्रिंट वगैरे जे ऐकतोय ना अद्वैत हे पॅटर्न त्यांनी तेव्हा सुरू केलेला होता नाशिकमध्ये मग शिवसेनेची जरी सत्ता होती तरी पण मग सगळ्या उद्योजकांच्या मिटिंगा घेणं सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मिटिंगा घेणं कलाकारांच्या मिटिंगा घेणं की तुम्हाला नाशिक कसं हवं आहे कसं असायला पाहिजे हे सगळा पॅटर्न राज ठाकरेंचा शिवसेनेमध्ये असतानाच आपल्याला दिसतो आहे त्यामुळे नाशिक बरोबरच त्यांचं एक वेगळं नातं होतं जेव्हा शिवसेनेची सत्ता होती तेव्हापासूनच गोदा पार्क हे त्यांचा ते ते ड्रीम हो। प्रोजेक्ट होता हो। आणि नंतर जेव्हा शिवसेनेमधनं ते बाहेर पडले त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पहिला माणूस या गीते नाशिकचा जो त्यांच्या बरोबर उभा हो। राहायला आणि मग मोठी तो निर्णय घेतला पण नव्हता अजून मनसेची स्थापना झालेली नाहीये एक मधला जो कालावधी होता तेव्हा राज ठाकरे मुंबईतनं जेव्हा आउट ऑफ रेंज झाले oh. तेव्हा ते नाशिकला आलेले होते mm -hmm. हा आणि नाशिकमध्येच त्यांचे मग चांडक असतील वसंत असतील ह्या सगळ्यांशी mm -hmm. चर्चा करणं पुढे काय करायचं याच्याबद्दलचा स्वतःची स्पेस घेणं ह्या सगळ्याची संधी त्यांना नाशिकने दिली होती mm -hmm. आणि म्हणून मनसेच्या स्थापनेनंतर oh. नाशिकने राज ठाकरेंच्या पारड्यामध्ये भरभरून दिलं तीन आमदार एका फटक्यात महापौर आणि हेमंत गोडसे तेव्हा जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले होते की जो मनसे शहरी चेहरा आपण मानतो ते जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून आले होते एक महापौर तीन आमदार एवढं मोठं नाशिकला नाशिकनं ना, नाशिक ना मनसेच्या पाड्यामध्ये घातलेला होतं आणि फक्त आणि फक्त राज ठाकरेंची करिश्मा राज ठाकरेंचा करिश्म, करिश्मा मला आठवते की म्हणजे मला मुंबई देत नसाल तर मला मग नाशिक पुणे द्या म्हणजे गोदा पार्क जे झालं एक आपत्ती आली आणि त्याच्यामध्ये ते गेलं तशी राजकीय आपत्ती काय आली की एवढा सगळा मनसेचा पीक होता की एक महापालिका ताब्यात घेऊन दाखवलं तर लोकांनी साथ सोडली मनसेची जो डाऊनफॉल दिसला नेत्याचा करिश्मा आहे तो निवडून येण्यापर्यंत उपयोगी पडतो एकदा तुम्ही सत्तेमध्ये आले का तुमच्याकडून लोकांची अपेक्षा डिलिव्हरीची आहे ही डिलिव्हरी कोण करणार ही डिलिव्हरी नेताने करू शकत ही डिलिव्हरी करण्यासाठी संघटना आवश्यक आहे तुमची सेकंड लाईन तुमची तिसरी फळी तुमची चौथी फळी तुमच्या शाखा तुमचे कार्यालय तुमच्या आघाड्या पण तुमचा नेता जर का तुमच्या महापौरालाच अव्हेलेबल होत नसेल तुमच्या आमदाराशीच बोलत नसेल तुमच्या संघटने संघटनाच त्यांनी बांधली नाही जी संघटना उत्स्फूर्तपणे बांधली गेली होती गावा घराघरामध्ये राज ठाकरेंचा जसं असं होतं ना की आधीच्या पिढीमध्ये म्हणजे नाशिकच्या कित्येक घरांमध्ये आजोबा काँग्रेसचे <laughs> वडील शिवसेनेचे आणि मुलगा मनसेचा <laughs> असं ठरलेलं <थाले laughs> होतं <laughs> पण जो काही हा तिसरी पिढी तरुण ऊर्जा <laughs> तुमच्याकडे आली तिला तुम्ही संघटनेच्या रूपाने बांधणं आणि डिलिव्हरी देणं हे जर का <laughs> नाही देऊ शकले तर मग जे होतं त्याचं ते एकदम उदाहरण की मला सत्ता द्या सत्ता द्या मी करून दाखवतो सत्ता दिली दिली होती <laughs> दिली होती सत्ता असं नाही दिली नव्हती तुमच्या कल्पना खूप ग्रेट होत्या सगळ्या पण मुद्दाय तो अंमलबजावणीचा ती जर का अंमलबजावणी नाही झाली तर नाशिककरांनी जितके नेते उभे केले तितकेच नाशिककरांनी पाडल्याचा सुद्धा इतिहास आहे आपण येऊया भुजबळांकडे पण भुजबळांचा जो हा, नाशिक मधला सगळा आपण म्हणूया तो जास्त करून ते शिवसेनेत बाहेर आहे म्हणजे माझगाव ला जेव्हा नांदगावकरांनी त्यांना हरवलं त्याच्यानंतर तर मग अशी जे वाक्य होतं की नेत्यांना घडवलं घडवलं गड़ा नाशिक त्याचंही दुसरं उदाहरण भुजबळ आपण जे नातं ते कसं कारण ते म्हणजे हो। आज कोणाला सांगायला गेलं तर त्यांना लोकांना विश्वासही बसणार नाही की भुजबळ हे मूळचे नाशिककर नाहीयेत एवढे आज भुजबळ आणि नाशिक हे इतकं गणित एकत्र झालेलं आहे जसं राज ठाकरेंचं नेतृत्वाला नाशिकच्या पाण्याने पोचलं म्हणता येईल तसंच भुजबळांना सुद्धा तू म्हणतो तेव्हा बाळ नांदगावकरांच्या जसा त्यांचा पराभव झाला माझगावमध्ये मध्ये आणि एक मोठा पिरियड असा आलेला होता गृहमंत्रीपदाच्या नंतरचा की भुजबळ जवळजवळ राजकारणात ना अज्ञातवासातच गेलेले होते इतकं की त्यांना ना मतदारसंघ राहिलेला होता ना सगळी कोर्ट केस आणि तेलगीमध्ये त्यांचं आलेलं नाव ह्या सगळ्यामुळे खूप मोठा डाऊनफॉल भुजबळांच्या पूर्ण त्या प्रवासामध्ये होता त्यावेळेस भुजबळांना दोन ठिकाणच्या मंडळींनी अप्रोच केली ताकद दिली एक होते मनसर आणि दुसरं होतं येवला ज्या ठिकाणच्या माळी समाजाने तुम्ही आमच्याकडे आम्ही तुम्हाला मतदारसंघ oh, देतो म्हणून ऑफर oh. दिलेली होती त्यातलं मला माहीत नाही त्यांनी मनसरचं का नाकारलं पण ना एवढा ह्या नाशिक ह्यासाठी स्वीकारलं का आता नाशिक भुजबळांचा आजोळ oh, आहे mm -hmm. नाशिक त्यांचा आजोळ आहे त्याच्यामुळे त्यांनी नाशिकच्या बाजूने कौल दिला hmm. तोपर्यंत त्यांचं त्यांनी तो घर वगैरे बांधलेलंच होतं नाशिकमध्ये hmm. आणि नाशिकच्या समता परिषदेने हां म्हणजे अगदी कुठेच भुजबळ दिसत नव्हते तेव्हा मला आठवतो आठवतोय नाशिकच्या कालिदासच्या समोरच्या याच्यावरती समता परिषदेने एक मेळावा घेतला मोजून पाचशे सहाशे पण माणसं नसतील आणि भुजबळांचं तिथे पुन्हा ते आले पुढे आणि तिथपासून सुरू झालं एवल्या एवल्याहून त्यांना तिकीट दिलं आणि तेव्हा त्यांनी पहिला एक चिठ्ठी मी एवल्यासाठी हे देणार आणि खिशात ठेवतो आणि आपल्याला माहिती आहे भुजबळांचं पुण त्यांचं जे काही हे असं आणि कबूल केल्याप्रमाणे त्यांनी नाशिककरांना शंभर टक्के पालकमंत्री झाले तोपर्यंत एक मोठा वॅक्यूम नाशिकमध्ये असा झाला होता की बारा शरद पवार आणि बारामती नागपूर आणि गडकरी तसा नाशिकला नेता नाही मिळाला नाशिकने नेते घडवले पण नाशिकला पुढे घेऊन जाणारा जे जा आपण पॉलिटिकल विल म्हणतो असा एक मोठा वॅक्यूम होता जो व्हॅक्युम भुजबळांनी तेव्हा भरून काढला होता त्यांना येवल्यावरून निवडून दिल्यानंतर नंतर त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं आलं होतं पहिल्या टप्प्यामध्ये त्याने त्यामुळे जितक्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावरती उभ्या करणं हे भुजबळांनी काम शंभर टक्के केलं होतं तर पालकत्व त्यांनी जिल्ह्याचं घेतलं होतं पण जो जे गणित हिरे कुटुंबाला लागू पडत तेच गणित इथे सुद्धा लागू पडलं की भुजबळांनी जे पालकत्व घेतलं त्याच्यातना जिल्ह्यामध्ये संस्था आणण्याच्या ऐवजी पुन्हा आपल्याच खाजगी संस्था ह्या मोठ्या केल्या हा आणि खूप मोठा गैरव्यवहाराच्या गोष्टींमध्ये भुजबळांचं अडक हे झालं लोकांना तिथे परत नाशिककरांनी महत्वाचा कौल दिला जोपर्यंत भुजबळ आम्हाला एवल्याचे आमदार म्हणून मान्य आहेत मंत्री म्हणून मान्य आहेत पालकमंत्री म्हणून मान्य आहेत त्याच्यानंतरही जेव्हा खासदार किला समीर भुजबळांना उभं केलं तरी नाशिककर म्हणे की ठीक आहे काय हरकत नाहीये पण त्याच्यानंतरही पुन्हा तुम्हीच लोकसभेला उभे राहिले तर त्याच भुजबळांना पावणे दोन लाख मतांनी नाशिककरांनी पाळलं तर हे जे मी म्हणते ना की एक निर्णय असा होतो आणि तो लोकमानसामध्ये होतो म्हणजे ज्या भुजबळांना निवडून दिलं उभं केलं त्याच भुजबळांना लोकसभेमध्ये पाळलं ज्या राज ठाकरेंना मनसेत भरभरून दिलं त्याच मनसेला दुसऱ्या वेळेस जमिनीवरती हवे हवेत गेलेल्या नेत्यांना जमिनीवरती नाशिक केलं पण म्हणजे भुजबळांचं माझगाव मधून ते इकडं आले मग इकडे एवढ्याला तू जसं म्हणाली तसं त्याने डिलिव्हर केलं एक नेतृत्वाची पोकळी जी आहे ती भरून टाकली पण नंतर परत जेव्हा ते गैरवारामध्ये अडकले मला आठवते तेलगीच्यावरनं राजीनामा घ्यायचा होता तर तसा घेता येत नव्हता म्हणून काय झालं ते पण तो जाऊ दे पण भुजबळ हे टिकून आहेत अजून सुद्धा म्हणजे आत्तासुद्धा सुद्धा इतका महत्त्वाचा टप्पा सुरू आहे तर तेच मला विचारायचं आहे की त्यांनी केवळ त्याच्यामध्ये तुरुंगामध्ये होते त्यांचे जे फोटो आले त्याच्यावरनं क काय पद्धतीनं त्याच्यामुळं त्यांनी साथ सोडली शरद पवारांची आणि इकडं गेले आणि आता जेव्हा जारांगीच्या आंदोलनाच्या निमित्ताने आणि मुंडे नसताना एक ओबीसी नेतृत्व सगळ्या म्हणजे केवळ भुजबळ हे माळी समाजापुरते तर आता त्यांना जी संधी दिसते तीनशे पंचेचाळीस का तीनशे पंच्याहत्तर आपण माहिती आहे की त्या सगळ्या याचं नेतृत्व करण्याची जाती आलेले आहेत परत ते बाउन्स बॅक होताना दिसतात का त्यांची घुसमट होतीये आता भुजबळ टिकून पण आहेत तसं बघायला गेलं तुला आठवत असेल की जेव्हा मुंडे होते तेव्हा भगवान गडावरचा जो दसरा मेळावा असायचा हा म्हणजे शंभर टक्के मुंडे महाजन असते तर आज महाराष्ट्रातलं राजकारण खूप वेगळं असतं आपण म्हणतो तर भगवान गडावरचा दसरा मेळाव्यासाठी भुजबळ मुंडे जानकर हे सगळे एकत्र यायचे आणि मराठा दिष्टीत राजकारणाला एक खूप वेगळा फाटा निर्माण झालेला होता एक वेगळा मार्ग होता ज्याच्यातना सगळे ओबीसी महाराष्ट्रातले संघटित झाले होते त्याच्यातना भुजबळांचं नेतृत्व पण आपल्याला दिसतं आहे म्हणजे पक्षाची फाटाफूट हे सगळं होण्याच्या आधी समता परिषदेच्या माध्यमातनं भुजबळांनी उत्तर भारतातही केवढा मोठ्या मोठ्या सभा घेतलेल्या आहेत म्हणजे एक असा भुजबळांचा खूप मोठा प्रयत्न आहे की भारतातले एक ओबीसी कारण त्यांनी शिवसेना सोडण्याचं कारणही बरोबर त्यामुळे महाराष्ट्रातलाच नाही तर देशातला ओबीसी नेता म्हणून जो स्वतःला बघतो आहे अशा नेत्याला तुम्ही ह्या लोकसभेमध्ये की मराठ्यांचा रोष होईल म्हणून प्रचाराला सुद्धा बाहेर काढत नाही मोदी आणि शहा दोघांनी सांगून की इथं भुजबळ जर उभा राहिले तर निवडून येऊ शकतात शकता। म्हणजे लोकसभेला आठ मतदारसंघ नक्की असे होते की जिथे भुजबळांच्या प्रचारांनी फरक पडला असता मात्र मराठ्यांचा रोष नको म्हणून तुम्ही भुजबळांसारख्या एका अत्यंत नेतृत्व वक्तृत्व असलेल्या माणसाला आणि एक करिश्मा असलेल्या माणसाला घरी बसवलं ही खूप मोठी भुजबळांसाठी घुसमट शंभर टक्के आहे नाशिकच्या पूर्ण राजकारणामध्ये अद्वैत भुजबळ आणि अजित पवार हा जेव्हा राष्ट्रवादी एक संघ होती तेव्हा दोन गट राहिलेले आहेत इतके कम्प्लीट दोन गट राहिलेले आहेत की नाशिकमध्ये भुजबळ असल्यामुळे अजित पवार कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये हे करत नव्हते आणि अगदी निफाडचं राजकारण आपण घेतलं तर बनकर कोणाच्या बाजूनी आणि भुजबळांचा नेता कोण ला हे कार्यकर्ते कोण हे प्रत्येक वेगवेगळे ठरलेलेच होते त्याच्यामुळे अशा वेळेस परत भुजबळांना अजित पवारच्या नेतृत्वाखाली काम करायला लागणं हे भुजबळांना काही फारसं आनंददायी आहे एकीकडे लोकसभेला मोदी शहाने शिफारस करून तिकीट न देणं जेव्हा राज्यसभेवरती संधी देतील असं वाटलं होतं तेव्हा सुनेत्रांना दिलं भुजबळांची नाराजी त्यांनी जाहीर नाही बोलून तरी कळतं आपल्याला की त्यांना एक अपेक्षा होती म्हणजे कुठंतरी एक देशपातळीवरती नेतृत्व करण्याची त्यांची आस आहे ती पण इथं होत नाही अच्छी नाही जे मी म्हणते ना जे, जे हो, मेळावे वगैरे त्यांनी उत्तर भारतात घेतलेले होते हो, की हो, स्वतःकडे ते एक ओबीसीचा राष्ट्रीय नेता म्हणून बघतायत भुजबळ मात्र आज त्यांना अशा परिस्थितीमध्ये ह्या नवीन समीकरणामध्ये पण दिसत आहे की तुम्ही त्यांना तुमचा स्टार कॅम्पेनर पण नाहीयेत आहेत नाही परंतु जेव्हा जरांगेंच आंदोलन उभं राहिलं तेव्हा मात्र भुजबळ खांद्यावरती बंदूक ठेवली प्रफुल पटेल पासून सगळ्यांची स्ट्रॅटेजी होती की आता भुजबळ करते आणि आता भुजबळ आव्हान देतात जरांगेंना की तुम्ही माझ्याविरुद्ध निवडणूक लढवा मी तुझं काय वाटतं एकंदरीत जरांगे फॅक्ट म्हणजे या निमित्ताने मला हे करायचं की माळी आणि मराठा हे जे ध्रुवीकरण आहे ते तर राहायचं तिथं ते इतकं पराकोटीचं सध्या झालेलं आहे की एका गावामध्ये आता म्हणजे हे खूप चिंताजनक आहे मला असं वाटतं जेव्हा आपण फक्त नाशिकचाच नाही तर महाराष्ट्राचा की असं कधीच झालं नव्हतं की गाव पातळीवरती मराठ्यांनी माळ्यांच्या किंवा ओबीसीच्या दुकानातना खरेदी करायची नाही आणि ओबीसींनी मराठ्यांच्या शेतावरती मजुरी करायला जायची नाही हे इतकं विखारी जातीच्या पातीवरती म्हणजे मालेगावचा आपण मालेगावकडे येऊया की एक धार्मिक विद्वेष आपण बँड नंतर पाहिलेला होता पूर्ण दोन भाग विभागले गेले हिंदू मुस्लिम मात्र हे जातीच्या पातळीवरती एवढं तीव्र झालेलं आहे की आता कुठल्याच नेत्याला नक्की काही सांगता येणं फार मुश्किल झालेलं आहे म्हणजे mm -hmm. खरंच गावागावामध्ये असे असे व्हॉट्सअप ग्रुप वरती फिरतायत mm -hmm. okay. की तो जर का दुकानदार कुठल्या समाजाचा आहे त्याच्यावरती त्याच्याकडनं किराणा खरेदी करायचा की नाही हे दुसऱ्या जातीचे लोक ठरवतायत आणि ते जमीन ह्या mm -hmm. यंदाच्या पेरण्यांना हे झालेलं आहे की ती जमीन कुठल्या समाजाची आहे त्याच्यावरती मजूर त्याच्या जमिनीवरती जाणार की नाही त्याच्यामुळे आर्थिक मुद्द्यापेक्षा जातीचा मुद्दा खूप महत्वाचा झालेला आहे त्यामुळे भुजबळांसारख्या जातीच्या बेसवरती आज भुजबळांचं राजकारण हे विकासावरती नाही आहे ना दहा वर्षापूर्वी ते नाशिकच्या विकासावरती होतं त्यांनी एक नाशिकचा विकास पुरुष म्हणून स्वतःची प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न केला होता पण आज त्यांचं राजकारण हे जातीच्या आधारावरती त्याच्यामुळे खूप मोठी संधी खूप संदिग्ध असा अशी परिस्थिती असणार आहे ओके okay, म्हणजे आत्ताच काही सांगता येणार नाही काय म्हणजे अजून एक महिना जोड महिन्यामध्ये वेगळं राजकारण म्हणजे येवल्यामध्ये ते खूप इंटॅक्ट राहतील पण पर... येवल्यामध्ये अजून समोरचा गडी कोण असेल पण भुजबळांना कांदेंसारखा सुहास कांदेंसारखा पण माणूस आव्हान द्यायला लागलेला आहे तर हे काय राजकारण आहे कारण कांदेंचं जर आपण बघितलं एक इतिहास तर काय आहे नेमकं हे म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे की कांदेंचा बरोबर आहे की कि भुजबळांना किमान आपण मुंबईच्या महापौर पदापासून राज्याचे विरोधी पक्ष नेत्यापर्यंत म्हणजे राज्याच्या अगेन मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असलेला माणूस म्हणून बघतोय आणि तिथे सुहास कांदे सारखा एक नवोदित हा कोण आहे हे कांदा आहे असं लोकांना प्रश्न पडतो असं बरोबर मला वाटतं त्याला दहा वर्ष झाली असतील की नाशिकमध्ये जेव्हा भुजबळांचं नेतृत्व पुढे येत होतं आणि त्याच वेळेस नांदगावला भुजबळ जसं मी म्हटलं की भुजबळांकडून एक सातत्याने चूक झाली की त्यांनी स्वतःच्या सोबतच समीर आणि पंकज ह्या दुसऱ्या पिढीला पुढे आणण्याचा प्रयत्न केला समीरला लोकसभेला उभं केलं आणि पंकज भुजबळ यांना नांदगावमध्ये त्यांनी उभं केलं आणि त्याच वेळेस आपल्या कुटुंबियांना सगळी पदंसुद्धा आपल्या mm. कुटुंबामध्ये मिळायला पाहिजेत तेव्हा सुहास कांदे हे तिथले नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात तयारी करणारे mm. कार्यकर्ते होते कार्यकर्ते म्हणजे त्यांचा उगम कुठून झाला तर त्यांची मुख्य देवाज ग्रुप नावाचा एक ग्रुप होता युवकांची संघटना आणि ज्याच्यामध्ये रक्तदान शिबिरं वगैरे पण घेतली जात होती त्यांचा मुख्य व्यवसाय कुठला होता सुहास कांदेंचा त्यावेळेस तर वसुली वसुलीची एजन्सी त्यांच्याकडे होती की ज्या बँका किंवा फायनान्स कंपन्यांकडे रिकव्हरी एजंट टाईप ते काम करत होते तेव्हा आणि तेव्हा नाशिकमध्ये टिप्पर गँग नावाची एक म्हणजे मुंबईसारखा मोठा गँगस्टर नाही अक्षरशः छोट असा एक झालं होतं की ते दहशत पसरवण्यासाठी गाड्या जाळण्याचा एक पॅटर्न त्यांनी सुरू केला होता आणि त्या त्यावेळेस सरकारी सूत्रात ना सुहास कांदेंवरती सगळं त्याच आणण्यात आलेलं होतं आणि तेव्हापासून सुहास कांदे विरुद्ध भुजबळ हे जे युद्ध सुरू झालं ते आपल्याला आज इथपर्यंत घेऊन आलेलं आहे की नांदगाव मध्ये मग याचा पराभव होतोय सुहास खांदे निवडून येत आहेत आणि शिंदे बरोबर ती मोठा नेता कोण तर सुहास खांदे सगळीकडे आपल्याला दिसत आहेत म्हणजे आवाज बनले हे तू बरोबर सांगितलंस की म्हणजे आपल्या इकडे दिसतं की समीर हो, आणि पंकज जय आणि पार्थ म्हणजे राष्ट्रवादीमध्ये तो पॅटर्नच दिसतोय की आपल्यासोबत आपलं मुलं आणि कुटुंब खरं तर तो एक इशारा आहे लोकांनी दिलेला पण या सगळ्या ह्याच्यामध्ये मला एक इंटरेस्टिंग विचारायचं की आपण काँग्रेसचं बघितलं बालेकेला कसा आहे शिवसेनेचं तू सांगितलं मनसेचं पण सांगितलं किंवा आता भुजबळ एवढं सगळं सिंहस्थ कुंभमेळ्यासारखं दर बारा वर्षांनी म्हणजे होणार एक मोठं म्हणजे महाराष्ट्रातला एकमेव किंवा आपण असं वाटतं की रामायणामध्ये उल्लेख आढळतात म्हणजे मोदींनी आत्ता जे राम मंदिराचे आदिरामध्ये बरोबर ना इतकं सगळं इतकं सगळं असताना भाजपला नाशिकमध्ये तेवढं का दिसलं नाही आणि गमत म्हणजे मी दत्तक घेतोय नाशिक असं फडणवीसांचं इथं नाशिककरांनी तो का दिलेला ना दिसत नाही जनसंघाचा एक, एक खूप नेटवर्क चांगलं तेव्हा म्हणजे आपण म्हणतो पंच्याहत्तर ते च्या काळामध्ये जनसंघाचा नेटवर्क एक होत पण त्याच्यानंतर महापालिकेच्या किंवा शहराच्या राजकारणामध्ये एक पंचवटी क्षेत्रातला पंचवटी परिसरातला ब्राह्मण मारवाडी उच्चभ्रू एक समाज सोडला तर त्याच्या पलीकडे भाजपाची वोट बँक बनली नव्हती hmm. प्री मोदी hmm. प्री मोदी mm. आपण म्हणतो uh... की जसं शाखा शाखा घराघरामध्ये काँग्रेस पोचलेली होती शेताच्या बांधा बांधावरती राष्ट्रवादी hmm. पोचलं होतं आणि गल्ली गल्लीमध्ये शिवसेना पोचलं hmm. होतं तसं भाजप पोचू शकलेलं नव्हतं भाजप तर तिथे तेव्हा नव्हतंच इतकं की पुरोहित संघाचे अध्यक्ष ह्यांनी अनेकदा नगरसेवक म्हणून पंचवटीमध्ये ते निवडून येत नव्हते त्यामुळे मतामध्ये परिवर्तन काही भाजप करू शकलेलं नव्हतं प्री मोरियेरी याच्यामध्ये हा दोन हजार चौदाच्या आधी मध्ये मात्र जसे आपण हे पॅटर्न बघतोय तसाही दोन हजार चौदा नाशिकने तिन्ही आमदार भाजपचे दिले त्यामुळे त्या, त्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून नाशिकने कौल दिला मोदी, मोदी लाटेवरती लाटे लाटे विश्वास ठेवून कौल भाजपच्या बाजूने दिला पण पुन्हा इथे आपल्याला मोठा व्हॅक्युम दिसतो आहे की नाशिकचं नेतृत्व मिळालं का हा मोदी लाटेतना तीन आमदार आले पण एकही मंत्री झाला नाही पालकमंत्री पद हे पर जिल्ह्यातल्या माणसाला द्यायला लागलं विशेषतः कुंभमेळ्याचा काळ हा खूप निर्णायक होता आणि जेव्हा सरकार होतं मात्र त्यावेळेस नाशिक मधला पालकमंत्री नव्हता मेळा मंत्री तुम्ही केला पण गिरीश महाजनांकडे त्याचं पालकत्व गेलेलं तर त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा कुठेतरी स्थानिकांना एक विचार पडतो की जो देशाच्या संरक्षण मंत्र्याला जो जिल्हा आपला अंगण खुलं करून देतो त्या जिल्ह्याला तुम्ही इतकंच नाही गृहित धरू शकत आणि तो एक सेटबॅक बसत गेला किंवा जसं राज ठाकरेंनी खूप तिथे ठाण मांडलेलं होतं तसं फडणवीस म्हणाले मन, मी दत्तक घेईन हे कधी म्हणाले इलेक्शनच्या आधी म्हणतात पण त्याचं एक स्ट्रक्चर मधला भाजपचा कोण को नेता आहे आता फरांदे फरनादेंसारख्या ज्या नगरसेविका राहिलेल्या आहेत उपमहापौर राहिलेल्या आहेत तीन वेळा आमदार झालेले आहेत मंत्रिपदाच्या रेसमध्ये प्रत्येक वेळेस त्यांचं नाव येतं मात्र मंत्रीपद कधीच पडलेलं नाहीये दौलतराव बाहेर आपण सोडले तर ते पण नंतर राष्ट्रवादीत गेले त्यामुळे भाजपचा असा नाशिकचा नेता म्हणून कोणाला आपल्याला सांगता येईल दौलतराव बाहेरचा मुलगा आहे त्यांनी नाशिक मधला तो आमदार झालेला नाहीये हा तो देवळात ना आमदार झाला त्यामुळे नाशिकमध्ये भाजपचा खमका नेताच नाहीये नाय नुसतं म्हणून काय उपयोग नाही स्टेटमेंट हा जी ओनरशिप पाहिजे ती आपण नाशिकच्या बाहेर जाऊयात पण त्याच्या थोडस आत्ताचे गोडसे आणि वाजे तर गोडसेना हॅट्रीक करण्याची संधी होती पण ती नाही झाली मला वाटतं दोनदा आले गोडसे दोन हजार चौदा एकोणीस ला तर ते शिंदे गटामध्ये गेले शिंदे गटाला तिकीट द्यायचं की नाही एका दोनदा ठाण मांडून बसले ते केवळ एक कारण होत कारण होती गोडसेना उशिरा तिकीट मिळणं गोडसेंची बद्दलची नाराजी दोनदा हे केलेले असल्यामुळे गोडसेन गोडसे मनसेमध्ये असताना सुद्धा शिवसेनेमध्ये असताना सुद्धा किंवा शिंदे गटामध्ये असताना सुद्धा ते पक्ष संघटनेचा भाग कधीच बनले नाहीत त्यांचं स्वतंत्र समांतर एक यंत्रणा सगळी चालत होती त्याच्यामुळे पक्षांतर्गत नाराजीचा खूप मोठा फटका गोडसेन बद्दलची नाराजी होती तेव्हा विजय करंजकरांचं एक नाव आलेलं होतं की विजय करंजकर की जे पक्ष संघटनेतले प्रमुख होते तर त्याच्यामुळे तो एक फटका होता गोडसेंना आणि जसं नाशिकमध्ये आपल्याला बघत बघायला असं मिळते की निफाडच्या राजकारणामध्ये आलटून पालटून सतत दिसते हा एक एका पंचवार्षिकला दिलीप बनकरांना निवडून देतात दुसऱ्या पंचवार्षिकला अनिल कदमांना निवडून देतात तसं सिन्नर मध्ये एका पंचवार्षिकला माणिकराव कोकटे दुसऱ्या पंचवार्षिकला राजाभाऊ हो राज असं एक राहिलेलं आहे कायम माणिकरावांसारखा माणूस की सर्व पक्षांमध्ये फिरून आलेला आहे हा आणि लोकांच्या मनामध्ये आपला माणूस कोणता भाऊ की जो तुमच्या काय म्हणतात दशक्रिया विधी hmm. तुमच्या गावच्या जत्रा तुमचे बारशी तुमची लग्न ह्या सगळ्याला उपस्थित आणि कामाला पडतो तर त्याच्यामुळे इथे तिकीट जो काही वाद चालू होता तोपर्यंत राजाभाऊ गोडसे राजाभाऊ वाजेजे नाशिक शहरामध्ये फार कोणाला माहित नव्हते पण त्यांचे गावातल्या सगळ्या दोन फेऱ्या मतदारसंघातल्या कम्प्लीट झालेल्या होत्या त्यामुळे गोडसे नको तर मग राजाभाऊ पाहिजेत याच्यामध्ये राजाभाऊंनी बाजी मारली आपल्याला दिसते इंटरेस्टिंग आहे बघ ना जसं शरद पवारांकडे आताच्या लोकसभेला शरद पवारांकडे एक पण आमदार नव्हता हो। तरी सुद्धा दिंडोरीला राष्ट्रवादीचे भगडे आले उद्धव ठाकरेंकडे नाशिकमध्ये एक पण आमदार नाहीये पण तरी लोकसभेला वाजे आलेत हा उद्धव सेनेचे आलेत त्यामुळे हे खूप महत्वाचा निर्णय आहे नाशिककरांचा जो आगामी विधानसभेवरती आपल्याला शंभर टक्के ते सगळं विचारायचं पण आता आपण समजा मालेगावला गेलो तर मालेगाव हे एक वेगळंच राजकारण आहे म्हणजे एकतर बॉम्बस्फोट दंगली अशी पण एकीकडं ओळख आहे पण दुसरीकडं तिथल्या पॉवर लूम्स आहेत तिथलं मॉलिवूड पण आहे म्हणजे मालेगाव की शोले वगैरे हे ते आणि तिथे एक निहाल अहमदसारखा एक धार्मिक असं एक मोठा नेता ते आहे आणि आत्ता आपण जर बघितलं तर जर म्हणजे की शोभा बच्छावज्या निवडून आल्या आणि भामरेजी हरले तर त्याच्यामध्ये दिसतंय असं की पाच मतदारसंघामधली मतं आणि केवळ एक मला वाटतं मालेगाव मध्य मालेगाव पूर्व तिथला एका बाजूला इतकं ते आहे तर हे मालेगावचं काय नेमकं राजकारण आहे म्हणजे एम आय एमचं असेल आत्ताचं किंवा पूर्वीचं निहारचं असेल आणि एकूणच तिथं आता दादा भुसे पण आहेत आणि सगळं दंगल बॉम्बस्फोट या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मगाशी आपण जे म्हटलं ना की नाशिक जिल्हा हा काँग्रेसचा बालकिल्ला आहे हे mm. बोलत असताना आपण नाशिकचा हा जो पश्चिम पट्टा आहे ना mm. की जो डाव्यांचा दिसतो आपल्याला आपण हरिभाऊ महालेंना विसरून चालणार नाही की जे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अनेक वर्ष okay. okay. निवडून आलेले होते mm. आणि त्याला जोडून असलेला त्याच्यामुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघामध्ये बरेच वर्षापासून mm. निहाल अहमद की जे जनता दलाचे समाजवादी पक्षाचं प्रतिनिधित्व करणारे होते मात्र ब्याण्णवच्या दंगलीनंतर पूर्ण जे वातावरण भारतातलंच ध्रुवीकरण जे झालं त्याचं उदाहरण आपल्याला मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणात दिसतं की मालेगावमध्ये एवढा टोकाचं की मोसम नदीच्या उजवीकडे सगळे हिंदू आणि डावीकडे पूर्ण मुस्लिम एवढा विभाजन हे ब्याण्णवच्या नंतरच झालं तोपर्यंत मालेगावचा जो तानाबाणा आहे मालेगावच्या अर्थकारणाचा हा खूप हिंदू मुस्लिम एकोप्याचा होता हा म्हणजे जे पावर लूम विणकर आहेत Correct. हे सगळे दखनी आहेत मुस्लिम आहेत mm. मात्र लूम कोणाच्या लूमला oh. हिंदू व्यापारी आहेत सगळे त्यांच्याकडनं खरेदी करणारे आहे, आहेत ते सगळे हिंदू आहेत त्याच्यामुळे मालेगावचं अर्थकारणही हिंदू मुस्लिम एकोप्याचं oh. होतं मात्र ब्याण्णवच्या दंगलीनंतर mm. जे काही देशामध्ये दे ध्रुवीकरण झालं mm. mm. त्याचा खूप मोठा फटका मालेगावला बसला पण भिवंडीच्या वगैरे किंवा उत्तर भारतातल्या शहरांच्या तुलनेमध्ये मालेगावमध्ये आपल्याला खूप फरक दिसतो मालेगावने इतकी वर्ष दंगलीचं शहर दंगलीचं शहर म्हणून स्वतःवरती जो धब्बा घेतला त्याच्यातनं मालेगाव बाहेर पडलं मालेगावमधल्या माले सर्व माले दंगली अद्वैत ह्या हिंदू विरुद्ध मुस्लिम नाही आहेत ह्या मुस्लिम विरुद्ध प्रशासन अशा आहेत मुस्लिम विरुद्ध पोलीस अशा दंगली आहेत आणि विशेषतः दोन हजार आठ आणि दोन हजार सहाचा मधला जो बॉम्बस्फोट झाला त्याच्यानंतर मात्र मालेगावमधलं राजकारण बरंच बदलून गेलं कारण पहिल्यांदाच असं झालं की ज्याच्यातना मस्जिदीमध्ये बॉम्बस्फोट झाला पहिल्या बॉम्बस्फोटामध्ये ज्या मुलांना अरेस्ट केलेली होती सिमीचे त्यांना सहा सात वर्षानंतर निर्दोष म्हणून सोडण्यात आलं जर का ते निर्दोष आहेत तर आजही मालेगावचा जो शब्बे रातचा बॉम्बस्फोट होता दोन हजार सहाचा तो कोणी केला याचं उत्तर मिळालेलं नाही आहे आणि हा सगळ्यामुळे मुस्लिम समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे प्रचंड असंतोष आहे आणि त्या सगळ्याचा परिणाम आपल्याला इथे दादा राजकारण राजकारणही जे शिवसेनेचं होतं ते हिंदुत्व ध्रुवीकरणात उभं राहिलेलं होतं आणि त्यामुळे आजच्या घडीला शोभा बचावचा विजय हा मुस्लिमांनी जो देशभर निर्णय दिलेला आहे मोदी सरकारच्या विरोधात त्याचा हा कौल होता त्याचाच कौल होता कौल होता नाशिक मालेगाव नंतर आता आपण आदिवासी पश्चिम पट्टा राजकारण काय तिथं तिथले प्रश्न काय आहेत आणि तिथले कुठले नेते असे की ज्यांनी आता आपण सर्वात जसं सर आपण हा आदिवासी पट्ट्यामध्ये भात नागली आपण जे सुरुवातीला पाहिलं मला वाटतं महाराष्ट्रातले बहुतेक पहिल्या दोन किंवा तीन मधला हा नेता असेल की सर्वात जास्त वेळेस निवडून आलेला ते म्हणजे जीवा पांडू गावित कि सर्वात जास्त वेळा निवडून आलेले आहेत एक हाती आणि डाव्यांमधलं मला वाटतं हे एकमेवच राहिलेलं होतं शेवट शेवटला तर जीवा पांडू त्यांचा पेठ सुरगाणे मतदारसंघावरती खूप मोठा कमांड राहिलेली होती अनेक वर्षांपासून तिथपासून ते आपल्याला ते आदिवासी असल्यामुळे पण दोन हजार पंधरामध्ये आज महाराष्ट्र देशामध्ये आपण पंजाबच्या शेतकऱ्यांचं आंदोलन बोलतोय किसान सभा पण तुला आठवतं याची सुरुवात कुठे झाली सर्वात पहिल्यांदा की शेतकऱ्यांमध्ये एवढी ताकद हो। आहे की ते सत्ताधाऱ्यांना हा वाकू शकतात दोन हजार पंधरामध्ये नाशिकमध्ये किसान सभेने पहिला मोर्चा काढलेला होता आणि पूर्ण कलेक्टर ऑफिस घेरलेलं होतं पाच दिवस सगळे पेठ सुरगाड्यातले आदिवासी तिकडे ठाण मांडून बसलेले होते विषय सगळे हेच होते जमिनीचे पट्टे होते मजुरी बदलचे होते रोजगार हमी बदलचे होते तर त्याच्यामुळे त्या भागामध्ये आज आणि ज्याच्यात ना आज आपण ज्यांना सगळीकडे बघतोय अजित नवले नावाचा नेता ज्याला नाशिक पासून दोन हजार पंधरा पासून की आणि मग शेतकरी मग पायी चालत आले त्याच्यानंतर दुसरा मोर्चा झाला तिसरा मोर्चा झाला चौथा मोर्चा झाला आणि शेतकऱ्यांना एक संघटित आवाज आत्ताच्या काळामध्ये तो मिळाला ज्याची सुरुवात आपल्याला थोडीशी मागे जावे लागेल की जी चांदवडला म्हणजे हे कम्युनिस्टांचं आंदोलन वेगळं होतं पण तरी पण नाशिकचा शेतकरी हा कायम संघटितच राहिलेला आहे हा म्हणजे शेतकरी संघटनेचं शरद जोशींनी चांदवडच निवडलेलं होतं बरोबर शरद जोशी काही नाशिकचे नव्हते पण त्यांनी आंदोलनासाठी चांदवड नि, निवडलं त्यामुळे आपल्याला दिसतोय की नाशिकचा शेतकऱ्यामध्ये प्रयोगशीलता आहे त्याच्यामध्ये एक संघटितपणा आहे त्याच्यामध्ये एक व्यक्त होण्याची ताकद आहे आणि मग पंच्याण्णव च शरद जोशींचं आंदोलन खूप घराघरामध्ये पसरलेलं होतं कांदा उत्पादक शेतकऱ्याकडे सुद्धा आणि त्याच्यामुळे संघटना ही खूप आपल्याला दिसते आहे तर तो जो आदिवासी शेतकऱ्यांचा जो बाले किल्ला आहे तो अजूनही आजच्या घडीला तरी दिसतोय हां विधानसभेपर्यंत तरी दिसतोय आता पुढे जाऊन सेम जे पी गावितांचं जीवा पांडू गावितांचं पुढलं नेतृत्व काय असणार आहे त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे नाशिक शहरामध्ये डॉक्टर डी एल कराळांनी खूप मोठा प्रयत्न केला दहा वर्षापूर्वी महापालिकेमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे तीन आमदार होते तीन नगरसेवक असायचे त्याच्यानंतर मात्र सिडको सातपूर हा जो कामगार बहुल शहरातला मतदारसंघ आहे तिथे पीपल्स बँकेच्या माध्यमातून असेल स्वतःच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून असेल कामगारांच्या च्या निमित्ताने असेल डी एल कराडांचं नेतृत्व एक उभं राहिलं पक्षामध्ये ते पॉलिट ब्युरोपर्यंत पोहोचले मात्र ते आमदारकीला निवडून येऊ शकत नाहीयेत एक फक्त गेल्या वेळेस आपल्याला दिसत होतं वंचित बहुजन आघाडीच्या सोबत होता तो एक बहुतेक शेवटचा प्रयत्न होता की त्यातना कम्युनिस्ट नेता हा आमदार मात्र बनू शकत नाहीये ते आपल्याला तिथे थोडस दिसत आहे आणि दुसरं इंटरेस्टिंग मला असं दिसतं की म्हणजे शरद जोशी आणि कांदा हे जसं आहे तसं कांदा काय मध्यवर्ती राहिलेला आहे म्हणजे कुठली असो म्हणजे कांद्यावर सरकार पडलं असंही म्हणतात त्या काळात एकदा वाजपेयी असत वाजपेयी सरकार बरोबर आणि इंटरेस्टिंग असं दिसतं की शरद जोशींना मारणारे जे आहेत ते पण विखुरताना दिसतात म्हणजे इकडे राजू शेट्टी असतील रविकांत तुपकर असतील सदाभाऊ खोत तसं नवले वगैरे पण पण हा जो कांद्याचा प्रभाव राहिलेला आहे म्हणजे मला आठवतं की पवारांना पण कांदा फेकून मारला होता एका सभेमध्ये आणि आत्ता जेव्हा मोदी आले होते चर्चा अशी बाहेर तेव्हा असताना त्यांनी तो डाळिंब परिषद होती तेव्हा कांदा फेकलेला होता पवारांवर बरोबर आणि तो मोदींवरती फेकतील अशी चर्चा होती त्यामुळे कदाचित ते बदलणार का काय सभेचं स्थान इथपर्यंत चर्चा होती आणि तरी एकाने धाडस करून तो प्रश्न विचारला उत्तर उत्तर ते एक आहे की तिथपासून भारती पवारांचा प्राव। हा हे खरं आहे का की कांद्यामुळं सात आठ मतदार संघ जे आहेत त्याच्यावरती प्रभाव पडला आणि अनेक म्हणजे आजच्या काय म्हणूया आपण फडणवीसांच्या भाषेत बोलायचं झालं तर कांदा हा राजकारणातलं नॅरेटिव्ह नाही आहे फॅक्ट आहे फॅक्ट आहे हे काय म्हणतील की एक नॅरेटिव्ह तयार केलं जातं फेक नॅरेटिव्ह तर कांदा इज नॉट फेक नॅरेटिव्ह कांदा हे राजकारणातला फॅक्ट फॅक्ट का आहे कारण हे तीन पीक वर्षात ना तिमाही पीक ती ने तीनदा येणार पीक आहे त्याचं राजकारण त्याचं पूर्ण अर्थकारण असं आहे यादवेत की एका पिकामध्ये तो खूप मोठा पैसा मिळून देतो mm -hmm. शेतकऱ्याला mm -hmm. कांदा खूप पैसा मिळून देतो मात्र खरीबाचा कांदा हा त्याला खूप मोठ्या नुकसानीमध्ये टाकतो hmm. आणि त्याच्यानंतर बरोबर नोव्हेंबर पर्यंत दुसरा कांदा येईपर्यंत खूप मोठी अस्वस्थता तिकडे आहे hmm. त्याच्या मनामध्ये एक मानसिकता अशी दिसते आहे हा त्याच्यामुळे एकच शेतकरी की जो एक टोकाचा नफा पण कमवतो आणि टोकाचा तोटा पण सहन करतो इतकं सेन्सिटिव्ह पीक आहे हे कांदा hmm. आणि हा सगळ्याचा मिनिमम एक्सपोर्ट प्राइस बरोबर आणि आतापर्यंत मुख्य प्रवाहातले जे पक्ष आहेत ज्याला मुख्य प्रवाह राष्ट्रीय पक्ष आहेत राष्ट्रीय पक्षांचा मोठा मतदार हा शहरी ग्राहक आहे त्याच्यामुळे दिल्लीतले निर्णय हे कायमच कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या विरोधात जात आलेले मग दिल्लीमध्ये काँग्रेसचं सरकार असो शरद प शरद पवार कृषी मंत्री असताना सुद्धा ते अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यांचं विधान असायचं हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खुश करणार असायचं दिल्लीमध्ये गेल्यावर तर त्यांचं विधान वेगळं असायचं आणि आजच्या ऑनलाईनच्या मीडियामध्ये शरद पवार महाराष्ट्रामध्ये काय बोलतात आणि दिल्लीमध्ये काय बोलतात दोन्ही दिसत आहे ना लोकांना आणि भाजपची तर मतपेटी ही शहरी मतदान हीच राहिलेली आहे त्याच्यामुळे व्यापक अर्थाने दिल्ली शहराच कायमच धोरण हे ग्राहक केंद्रीय असल्यामुळे ते ऑफकोर्स कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या अगेन्स्ट जायचं आणि विशेषतः कांदा निर्यातीचा जो मुद्दा आहे तो खोलामध्ये समजून न घेता जी गोष्ट केली जाते मिनिमम एक्सपोर्ट प्राइस बँक करणं ती वाढवणं आणि हा सगळ्याचे इमिजिएट इम्पॅक्ट हा कांद्यावरती होतो त्या दिवशीच्या त्या दिवशीच्या मार्केटवरती होतो विशेषतः व्यापारी निर्यातदार इतके ऑर्गनाइज्ड आहेत हां शेतकरी तसे ऑर्गनाइज नाही आहेत पण सगळेजण त्या दिवशीच्या मार्केटमध्ये जमतात मला आसलगावला असेल पिंपळगावला असेल आणि तिथे जो भाव फुटतो त्याच्यावरती पूर्ण ते डिस्कोर्स त्याचा तयार होतो त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी खूप फास्ट रिॲक्ट होतो खूप फास्ट स्प्रेड होतो आणि त्याला जितकं माहिती आहे ना ते कुठल्याच कुठल्याच नेत्याला माहीत नाही भुजबळ इतके वर्ष प्रतिनिधित्व करतात आज एवढ्या लासलगाव oh. त्यांच्या मतदारसंघामध्ये मात्र त्यांना पण कांदा उत्पादक शेतकऱ्याला कसं हाताळायचं सांगता येणार नाही oh. भारती पवार यांच्या जोरावरती निवडून आल्या मागच्या वेळेस oh. त्यांनी जर का केंद्रीय मंत्रीपद तुम्हाला इतकं महत्वाचं मिळालेलं होतं तर तुम्ही कांद्याचा प्रश्न इतका असंवेदनशीलतेने कसा काय हाताळू शकता त्याच्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हा खूप निर्णायक प्रश्न हा खूप आहे म्हणजे चौदा वेळा निर्यात बंदी करायची किंवा आता चाळीस टक्के जी शुल्क लावलेलं आहे ते तर हे इतकी रिस्क कशी काय घेतात म्हणजे जेव्हा दिसतो की हा सरकार पडतं एवढे खासदार पडतात म्हणजे एक प्रकारे असं म्हणत की कांदा चाळीमुळे वगैरे तसं ते लगेच काय नाशवंत पीक नाहीये हो। आहे त्यामुळं कांदा शेतकरी जो आहे तो संघटित आहे तसा इतर ठिकाणी दिसत नाही आपल्याला आणि जमीन आणि वरती याच्यामध्ये खूप फरक आहे बघ ना की आपण आठवतो आपण बातम्या करत असताना वरून खूप येतं नेता एखादा विधान करत की साठेबाजी केली जाते दिवाळीच्या आधी अशी विधानं नेहमी येतात साठेबाजी केली जाते साठेबाजी केली जाते कांद्याची हा आणि साठेबाजी म्हणजे काय तर तुम्ही कांदा चाळ दाखवता व्हिज्युअल्स मध्ये किंवा फोटो मध्ये आणि तो शेतकरी म्हणतो की अरे मला साठवण्यासाठी तुम्हीच ही योजना काढलेली आहे ना <laughs> की मी आज कांदा ठेवतोय उद्या बाजारात भाव आल्यावरती मी आणणार आहे इतकी विसंगती बड़ आहे सगळी त्याच्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी खूप हे आहे वोकल बड़ आहे कॅश क्रॉप आहे त्याचा त्याच्याकडे पैसा आहे जेव्हा पैसा असतो तेव्हा तो त्याचा पैसा हे मोठ्या प्रमाणात करतो दुटपीपणा असा पण दिसतो म्हणजे काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाजूने बोलायचं काही ठिकाणी ग्राहकांच्या बाजूने बोलायचं हे तर बघतोच आपण पण पाकिस्तानचा कांदा चालतो म्हणजे आणि आयातीला तिथं तुम्हाला मग काही येत नाही तुमचा आड आणि दुसरी गोष्ट म्हणजे परत पांढरा कांदा आणि लाल कांदा मध्ये जे होतं की गुजरातच्या कांद्याला परमिशन दिली आपल्या नाही वगैरे यात हे पण आहे का यात म्हणजे याचा काय परिणाम होतो याचा परिणाम खूप होतो फक्त गुजरातच नाही आता बँगलोरचा रेड रोज नावाचा कांदा आहे त्याची शेल्फ लाईफ ही जास्त आहे त्याच्यामुळे कधी कधी त्याला परमिशन मिळते प्रत्येक याच्यामध्ये mm -hmm. पण त्याचा फॅक्ट काय हे तपासण्याच्या आधी जे व्हायरल मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांमध्ये होतं okay. oh. आणि सकाळचा भाव याचा इमिजिएट इम्पॅक्ट होत असतो mm -hmm. कारण का आज लासलगाव सारख्या किंवा पिंपळगाव सारख्या बाजारपेठेमध्ये एका वेळेस जवळजवळ तीन तीन हजार ट्रॅक्टर येतात mm -hmm. आणि त्यामुळे लिलाव होईपर्यंत लिलाव झाल्यानंतर हो तो जे घेऊन जातो त्याच्यावरती खूप त्या सगळ्या गावांमध्ये काय फिरतं हे खूप महत्वाचं असतं म्हणजे भारती पवारांना खूप महत्वाची वाच, महत महत्वाची मोठी संधी होती जर त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने राहिले असत्या त्यांनी प्रश्न समजून घेतले असते कांद्याचा प्रश्न पूर्णतः कधीच सुटणार नाही कारण त्याच उत्तर एक नाहीये हु, हा ऑगस्ट मधल्या कांद्याचा प्रश्न वेगळा असेल त्याचं उत्तर वेगळं असेल पण आयुष्यात आपण म्हणतो ना सगळेच प्रश्न सुटत नसतात काही प्रश्न कसे हाताळायचे तुम्ही शिकलं पाहिजे हे ज्याला जमलं हे शरद पवारांना जमलंय हे शरद पवारांना जमलंय आणि म्हणून आज सुद्धा ते उत्पादक शेतकऱ्याबरोबर जे बोलतात ते वेगळं बोलतात त्यामुळे <laughs> लोकांना असं वाटतंय की हा आपला माणूस आहे जेव्हा की ते कृषी मंत्री आणि हे असताना वेगळी वेगर, परिस्थिती होती त्याच्यामध्ये आपण नंतर द्राक्षाकडे जाऊयात काय पटेल पण नरहरी झिरवळ एक असं ग्रामीण बाज असलेला एक नेता आणि असं टोपी आणि टोपी म्हणतात नाशिकरांच्या भाषेमध्ये त्याला तिची कडक टोपी, टोपी। काय कारण ते कधी रिचेबल असतात कधी नॉन रिचेबल असतात परत त्यांचा मुलगा एका याच्यामध्ये किंवा हे तर ते एक विचारायचं की सुरुवात तर जे आपण बघतो की राष्ट्रवादीचा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जो होल्ड राष्ट्रवादीने निर्माण केलेला होता मग पंचायत समिती पंचायत समिती असतील ग्रामपंचायती असतील ती त्याचं अपत्य म्हणजे नरहरी झिरवळांसारखा एक अत्यंत साधा म्हणजे कुठल्याही अर्थानं तेवढे मोठे नेते असतील असं आपल्याला बनतील असं वाटलं नव्हतं असं हे झिरवळ जे नेते जसं म्हणजे बाळासाहेबांचा पॅटर्न आपल्याला दिसतो ना की पंक्चर करणाऱ्याला रिक्षावाल्याला त्यांनी महापौर केला आमदार केला तसं शरद पवारांचं हे एक नेतृत्व आपल्याला दिसतं आहे की अगदी साधा शेतकरी त्यांनी तो मोठा करत गेले आणि अनेक वर्षापासून जिरवळ हे दिंडोरीमध्ये आमदार म्हणून निवडून येत राहिले प्रचंड जनसंपर्क कुठल्याही प्रकारचा सोफॅस्टिकेशन नाही mm. शेतकऱ्याला आपला वाटणारा माणूस असा आणि विशेषत जेव्हा राष्ट्रवादीचे ते आमदार पळवले गेले होते mm -hmm. आणि ते सगळं पोचवणं आणि तिथनं सुटून परत येणं याच्यामध्ये जिरवळांनी जी महत्वाची भूमिका निभावली होती शरद पवारांबरोबर राहण्याची त्याचं बक्षीस त्यांना त्या पदापर्यंत मिळालं होतं पण आता त्याच्यानंतर आता जो सार्वत्रिक संभ्रम सगळ्यांच्याच मनामध्ये आहे मग ते जिरवळ असतील किंवा इतर असतील की अजित दादा आपले का साहेब आपले ह्याच्यामध्ये प्रत्येक जण आता सोयीचं राजकारण करतो आहे की वडिलांनी एका राष्ट्रवादीमध्ये राहायचं मुलांनी दुसऱ्या राष्ट्रवादीमध्ये जायचं शिवसेनेमध्ये आपल्याला दिसतं बबन गोलप हे शिंदेसेनेसोबत आहेत त्यांचा मुलगा योगेश गोलप हा शिवसेनेसोबत आहे तर दोन्ही डगरेवरती पाय ठेवून बघायचे कारण का शेवटी जागा वाटपामध्ये कोणाच्या बाजूला जागा येणार आहे आणि आपण जर समजा आता द्राक्षाकडे वळलो तर वाईन कॅपिटल पण झालं निफाड किंवा हे तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा तर वाटा आहेच पण जी जोडगळी ओळखली जाते पिंपळगाव बसवणची मला वाटतं मोरे आणि चांगदेव चांगदेवराव होळकर होळकर मोरे आणि होळकर तर हे कसं आहे म्हणजे सुला वाईन असेल किंवा वाईन कॅपिटल असेल जसं कांद्याचं आहे तसं द्राक्षाचं तर आता सध्या परिस्थिती काय आहे खरोखर ते जे बिरोध आहे वाईन कॅपिटल ते टिकून आहे का आणि द्राक्ष जे आहे ते कांद्याप्रमाणे तसं नगदी पीक राहिले का जसं मी म्हटलं की आ, मला नाशिकमधल्या शेतकऱ्याचं हे खूप वैशिष्ट्य वाटतं की तो शेतकरी उद्यमशील शेतकरी आहे इतका उद्यमशील शेतकरी आहे की त्यांनी इथे द्राक्षं आणली त्यांनी स्वतःहून इथली द्राक्षं परदेशामध्ये नेली ग्रोवर एक्सपोर्टर बनला स्वतः ग्रोवर एक्सपोर्टर असोसिएशन खूप मोठी आहे आणि पुढं युरोपियन मार्केटमध्ये शेतकरी थेट संघटित होऊन पाठवत आहेत आपली द्राक्षं त्याच्यामध्ये पिंप जेव्हा त्यांनी युरोपचं मार्केट बघितलं तेव्हा त्यांना शॅम्पेन कळली आणि त्यांनी पिंपेन सुरू केली माधवराव खंडेराव मोरे यांचा तो उल्लेख केला म्हणजे पिंपळगाव बसवंतची शॅम्पेन हा पहिला प्रयोग होता म्हणजे स्वतः शेतकऱ्यांनी शॅम्पेनच्या लेव्हलचा काहीतरी एक फूड प्रोसेसिंग आपण म्हणतो की शेतीमालाला फक्त भाव नाहीये तर शेतीमालावरती व्हॅल्यू एडिशन होणं फार गरजेचं आहे प्रक्रिया होणं गरजेचं आहे त्याचं शेल्फ लाईफ त्याचं तर पिंपेनचा प्रयोग तेव्हा झाला होता तो प्रयोग काय फार यशस्वी झाला नाही पण एक शक्यता त्या निमित्ताने पुढे आली आणि जी याच्यातनं आपण वाईन उद्योगाची पूर्ण भरभराट झाली आहे आणि आज नाशिकचं नाव भलं एका फर्म मुळे का होईना पण जगाच्या माइन कॅपिटलवरती वरती आहे पण परत इथे हे त्याचं कर्तृत्व परत लोकांना जात आहे mm. हा नाशिक द्राक्षासाठी फेमस आहे पण द्राक्ष संशोधन केंद्र पळवलं पुणेकरांनी बरोबर हा नाशिककरांना नाशिककरांना त्याचं दुःख नाही आहे नाशिकचे शेतकरी मात्र स्वतःच वाईन कॅपिटल म्हणून बनून उभे राहिलेले आहेत त्याच्यात ना खूप मोठ्या प्रमाणावरती एक फेज अशी झाली होती की वायनरी मोठ्या छोट्या मोठ्या वायनरी खूप सुरू झाल्या होत्या आणि आता खूप डिसेंट्रलाइज पद्धतीने झालेलं आहे अगदी घरामध्ये सुद्धा छोट्या खानी युनिट वाईनचे सुरू झाले आहेत आणि जगाच्या वाईन टुरिझमवरती नाशिकचं नाव तोपर्यंत पोहोचलेलं आहे नाशिक प्रयोगशील आहेच म्हणजे सायद्री फार्म सारखा प्रयोगशिवा तिकडं नाशिकमध्ये सुटत द्राक्ष बघितलं आपण उद्योगाला आपण एक हात लावणं खूप गरजेचं आहे कारण नाशिक पुणे मुंबई पुण्याबरोबर नाशिकचं नाव घेतलं जात होतं कनेक्टिव्हिटीच्या बाबतीमध्ये नाशिक खूप चांगलं होतं म्हणजे मुंबईचं एक्सटेन्शन नाशिक बनू शकलं असतं जे पुणे बनलं हो, हो. मात्र नाशिकला ती संधी मिळाली नाही कारण नाशिकला पुढे घेऊन जाणार नेतृत्व मिळालं नाही बरोबर नाशिककडे पाणी होतं नाशिककडे हवामान आहे नाशिककडे कनेक्टिव्हिटी आहे नाशिक तुमच्या मध्य भारतापासून गुजरात hmm. मध्य प्रदेश सगळ्याशी oh. कनेक्टेड होतं oh. मात्र नेतृत्वाच्या अभावामुळे oh. तेव्हा पंच्याऐंशी मध्ये जे महेंद्र आलं आपण संभाजीनगरला तेव्हा जे बजाज आलेलं बघतं बघतो त्याच्यानंतर सेम नाशिकमध्ये मोठी अँकर इंडस्ट्री आली नाहीये म्हणजे सातपूर किंवा हे सगळं सग्र, हे सगळं महिंद्राच्या जे वेंडर्स बेस तयार झाला महेंद्रामुळे त्याच्यावरती मोठ्या झालेल्या कि आहेत किंवा सिमेंट okay. पण एक मोठा जसं चाकण उभं राहिलं बरोबर बरो। हा पुण्याचं उद्योग जगत ज्या नेतृत्वानी करेक्ट आणलं तसं नाशिक मध्ये मात्र कुणीही मोठा कारखाना मोठी संस्था जसं म्हटलं की नेत्यांनी स्वतःच्या शिक्षण संस्था उभ्या केल्या पण नाशिक मधल्या तरुणाला आज पुण्यामध्ये लागतंय शिक्षण सम्राट तयार शिक्षण सम्राट तयार झाले त्यांचे खासगी पण त्या तरुणांना उद्योग नाही ना मिळाला शहरातल्या त्याच्यामुळे एक मोठा व्हॅक्युम तिथे निर्माण झालेला आहे आणि बागायतदार असल्यामुळे जमिनीची किंमत खूप मोठी आहे नाशिकची बरोबर त्याच्यामुळे इंडस्ट्रीला आणण्यासाठी जे नेतृत्व निगोसिएशन ह्या सगळ्यामध्ये कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी पुढाकार घेतला पंच्याऐंशी मध्ये पण त्याच्यातही नेतृत्व राजकीय नेतृत्वाचं काहीच कर्तृत्व नाही बरोबर पण त्याच्यानंतर पंच्याऐंशी नंतर नेत्यांनी जे पुण्यामध्ये आपण बघतोय आणले जात आहेत उद्योग कसं नाशिकमध्ये काही चाललंय पाण्याचा जो प्रश्न आहे म्हणजे अनेक वेळा असा आरोप होतो की जे नाशिकचं पाणी आहे ते नगरचे लोक जे आहेत तर ते पळवतात किंवा नगर आणि नाशिक हा वाद जो असं <laughs> तर तो काय वाद आहे म्हणजे आता मी जेव्हा संभाजीनगर मधन सगळ्याकडे बघते तेव्हा मला असं वाटतं की नाशिकच्या शेतकरी जागृत असणं तो पैसेवाला असणं लोकांच्या सोप्या भाषेमध्ये म्हणजे ऑफकोर्स बागायतदार असल्यामुळे तो कॉन्शियस असणं तो व्होकल असणं या सगळ्याचा परिणाम असा झालेला आहे की आपले त्या पाणी उपलब्ध तर होतच त्याला गोदावरीच्या कृपेमुळे पाणी उपलब्ध होतं मात्र मग पाण्यावरचे सगळे उजवे डावे कालवे त्या कालव्यांवरची धरणं आणि आपल्या हक्काचं अधिकाधिक पाणी पाणी वाटप संस्थांचं जाळं नुसतं धरण बांधून नाही आपण गोसी खुर्दापासून सगळीकडे बघतो की धरण बांधल्यानंतर कालव्यांचं जाळं पाट पाटांचं जाळं आणि गावागावातल्या पाणी वाटप संस्था टेलपर्यंत ते पाणी पोचणं याच्याबद्दल खूप संघटित ताकद नाशिकमध्ये उभी राहिली होती तेव्हा त्याच्यामुळे शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे ओझरला त्यांचं नाव घेतलं पाहिजे आपल्याला कावळेंचं की पाणी वाटप संस्था म्हणजे नाशिकचं हे पाणी वाटप संस्थेचं मॉडेल हे महाराष्ट्रामध्ये आदर्श मॉडेल ठरलेलं आहे पण धरण बांधून काम नाही ना hmm. तुमच्या धरणातलं पाणी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था नाशिकमध्ये उभी राहिलेली आहे आणि त्यामुळे नाशिकमध्ये पाण्याची उपलब्धता खूप चांगल्या पद्धतीने नगरचं राजकारण अजून वेगळं आहे पाण्याबद्दलचं आणि अर्थातच मग मा पश्चिम महाराष्ट्र उत्तर मराठवाड्यापर्यंत पाणी पोहोचतच नाहीये आणि hmm. त्याच्याबद्दलची मग जागरूकता पण फारशी तिथे नाही आहे बरोबर आहे बरोबर आहे की नाशिकला सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तरी पण नाशिक पुणे किंवा नाशिक ना, मुंबई आता कदाचित समृद्धी मार्ग कदाचित आता पुढे सरकेल पण तो पण भयंकर रखडलेला आहे म्हणजे पुणे अनेक वर्षापासून आहे बोलताना आपण पुणे मुंबई सोबत नाशिक ओ, बोलतो पण नाशिक पुण्याला यायला सहा तास लागतात नाशिक रेल्वे कित्येक खासदार ओ, आले स्वत खासदार नाशिकचे खासदार हे रेल्वे समित्यांवरती होते मात्र प्रश्न निकाली निघालेला नाहीये एअर कनेक्टिव्हिटीचे इशू कायम चालू राहत शिर्डी एअरपोर्ट उरट्याच्या नंतर तिथली कनेक्टिव्हिटी जास्त वाढलेली आहे बरोबर तिसरा मुद्दा आहे समृद्धी झालेला आहे मात्र अजून ते मुंबईपर्यंत पोहोचत नाही आहे तर ह्या हे गोष्टी आहेत राजकीय नेतृत्व जे हेच करू शकलं असतं करू शकतं मात्र आजचे सर्वच नेते हे स्वतःच्याच अस्तित्व त्यांचं ते उठून निवडून येऊ शकतात कुठल्या पक्षातून त्यांना तिकीट मिळू शकतं असं निर्णायकी अवस्थेमध्ये आज तरी नाशिक जिल्हा आपल्याला दिसतो आहे शेवटाकडे येताना या सगळ्यात चर्चेच्या राजकीय तर आपण सगळे बघितलं वेगवेगळे नेते बघितले तर सामाजिक स्थित्यंतर किंवा सांस्कृतिक हा पण एक फार महत्त्वाचा आहे म्हणजे कारा मंदिर असेल आंबेडकरांचं आंदोलन असेल तर आणि जसं म्हटलं की तिकडं कानेटकर किंवा कुसुमाग्रज फाळके तर या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काय काय स्थित्यंतर काय काय महत्वाचे टप्पे या जसं आपण शेती आणि राजकारण ग्रामीण राजकारणामध्ये नाशिकला खूप चांगले मार्ग देऊ न महाराष्ट्रामध्ये त्या तुलनेमध्ये सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मात्र आपल्याला अप, ते रिक्षावरती मागे लिहिलेले असते ना आई बाबांची <laughs> आजो पुण्याई आजोबांची अण्णांची पुण्याई त्याच्यावर फक्त नाशिक चालू आहे म्हणजे आता कित्येक वर्ष झाले तुम्ही फाळके कुसुमाग्रज कानेटकर यांची नावं घेणार त्या त्या लेवलचं त्या लेवलच मध्ये आहे कुसुमाग्रजांची आम्ही जयंती साजरी करतो जत्रा घेतो पण तितकं दमदार साहित्य नाशिक नाशिकमधनं पुढली पिढी निपजली का तर ह्याचा प्रश्न सांस्कृतिक पत्ता तोच राहिला अजून सांस्कृतिक पत्ता अजून तोच राहिलेला आहे सेम विथ आपण बघू की काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणजे मी म्हणते की कसं का म्हणजे असं काय झालं की आंबेडकरी चळवळ एवढी मोठ्या प्रमाणात का झाली तेव्हा तर रणखांबे नावाचे एक आंबेडकरांचे स सा। दादासाहेब गायकवाडांचा आपण उल्लेख केला पाहिजे की दादासाहेब गायकवाड जे आंबेडकरांचे एवढे महत्त्वाचा नेता एक तिकडे होता पण मग आंबेडकरी चळवळीतनं आज आमदार खासदार पक्षीय का नाशिकचं रिप्रेझेंटेशन करताना आपल्याला दिसत नाही तर धर्मांतर करेन या धर्मांतराची घोषणा एवल्यामध्ये केली आहे आंबेडकरांनी एवढं मोठं वातावरण झालं होतं आणि प्रेस झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती नाशिक रोड ह्या परिसरामध्ये कामगार भरती ही मागासवर्गीय समाजातून झाली तर एवढी सगळी घुसळण असताना सुद्धा त्यातना पुढे आलेलं नेतृत्व आपल्याला दिसत नाहीत ना दादासाहेब गायकवाड यांच्या नंतर तिथे सुद्धा तीच गोष्ट दिसते आहे किंवा सामाजिक चळवळींच्या बाबतीमध्ये सुद्धा एक खूप समृद्ध काळ होता पण <laughs> पुढे काय आज आपल्याला नाशिक मधल्या समाज महिला हक्काच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुसुमताई पटवर्धनांचा काळ खूप जुना झाला म्हणजे सेम कुसुमाग्रेजांसारखंच झालं ना हुँ, किती वर्ष आपण कुसुमाग्रेजांच्या पुढे काय का तसं कुसुमताई पटवर्धनांच्या नंतर सामाजिक चळवळीचं सा पुढे काय दादासाहेब गायकवाड यांच्या नंतर दलित चळवळीचं पुढे काय ह्याची उत्तरं नाशिक राजकारण असो समाजकारण असो सांस्कृतिक असो तर तिथं जे नवीन नेतृत्व त्या दर्जाचं कारण लकेर खूप मोठी आहे ना निकष खूप मोठा ठेवलेला आहे म्हणजे एवढी प्रतिभा तुम्हाला कमवायला लागणार आहे तर तुम्हाला किमान कुसुमाग्रजांच्या आपण हातापर्यंत तरी शकू आणि दादासाहेब गायकवाडांचं खूप मोठं काम होतं त्याच्यामुळे नाशिककरांच्या पुढे खूप मोठं आव्हान आहे आता नाशिक हे खूप मुंबईकरांचं दुसरं घर झालेलं आहे त्याच्यामुळे आपण जिथून सुरुवात केली ते नाशिक आणि आजचं नाशिक ह्याच्यामध्ये खूप फरक आहे आता खूप नाशिकमध्ये आलेला हा मुंबईतला इन्व्हेस्टर आहे ज्याने आपलं घर घेतलेलं आहे मुंबईहून अपडाऊन करणारे लोक खूप आहेत विकेंड डेस्टिनेशन झालेलं आहे त्यामुळे आज नाशिक शहराचा चेहरा खूप बदलतो आहे शहरापासून तो खूप वेगळा झालेला ग्रामीण राजकारणापासून खूप वेगळा झालेला आहे मग तू म्हणताना जसं सांगितलं की म्हणजे ब्याण्णवच्या दंगलीनंतर किंवा धार्मिक विशेषमध्ये बघितलं आपण किंवा आत्ता तू जरांगीच्या निमित्ताने जाती हे सांगितलं त्र्यंबकेश्वर जे महत्त्वाचं ठिकाण आहे तिथं पण मध्ये जे काही वाद झाले त्याच्यामध्ये हालालला ओम सर्टिफिकेशन किंवा तर हे ध्रुवीकरणाचं राजकारण का नाही आहे तेवढं प्रयत्न केला जातोय त्याचा प्रयत्न केला जातोय पण तो यशस्वी होत नाहीये तो यशस्वी न होण्याचं कारण असं आहे की तिथेच एवढे गट तट आहेत हा आता आपण त्र्यंबकेश्वरला जर का बघायला गेलो तर त्र्यंबकेश्वरला अख्ख्या भारतभरात लोक येतात ज्योतिर्लिंगापैकी एक आहे मग परत अजून ते सर्प वगैरे काय 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 बरं सगळं पण तिथल्या पुरोहितांमध्ये सुद्धा मूल आणि पांथस्थ असे दोन गट आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्याच संघटित रूपांतर होणं आणि त्याचा हिंदुत्ववादी पक्षांना फायदा मिळणं हे त्र्यंबकेश्वरती आपल्याला माहित नाही किती होईल त्र्यंबकेश्वर तालुका हा खूप आदिवासी तालुका आहे तर तिथपासून त्या सगळ्याचा राजकारणामध्ये परिणाम कसा होतोय हे अजून हा हे अजून बघायला पाहिजे उलट त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की हा जो आदिवासी पट्टा आहे ना इथे आपण जे बहुजन आदिवासी आहेत ते आ, स्वामी समर्थकचे साधक बनणं नरेंद्र महाराजांचे साधक बनणं तिथे तिथपासून ते शांतिगिरी महाराजांचे साधक बनणं हा खूप बहुजनांना कवेत घेणारा एक मोठ संघटना होताना आपल्याला दिसते आहे आणि मग ह्याचा भाजपसारख्या हिंदुत्ववादी पक्षांना फायदा आतापर्यंत होताना दिसत होता, होता। तोच पॅटर्न राहील का येत्या काळामध्ये तू म्हणतो तसं मोदींची लाट टिकेल का शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळेल हे बघणं खूप महत्वाचं आहे शेवटी तेच विचारायचं की म्हणजे आता लोकसभेनंतर विधानसभा तीन चार महिन्यामध्येच होती तर बऱ्याच जणांना असं वाटते की फार काही निकालामध्ये फरक पडेल असं नाही पण भिस्त जी आहे भाजपची किंवा महायुतीची विशेषतः मराठवाड्यामध्ये जरांगीणच्या आतोरांमुळे तिथं खूप कमी चान्सेस आहेत किंवा विदर्भामध्ये काँग्रेस आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पवारांनी ज्या पद्धतीचं सुरुंग लावलेलं आहे भिस्त जी आहे ती मुंबई कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात दिसते उत्तर महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा भाग म्हणून नाशिक तिथं एकंदरीत तुला काय वाटतंय शिंदे सेना उबाटा भाजप मनसेस किमान सहा पक्ष असतील लाडकी बहीण योजना त्याचा इम्पॅक्ट किंवा काय तर नाशिकचं चित्र तुला विधानसभेला काय दिसतंय लोकसभेप्रमाणेच ते खूप व्यक्तिनिहाय आणि मतदारसंघ निहाय बदले एवढं मात्र शंभर वाटतंय शंभर टक्के वाटतंय आत्ता पंधरा मतदारसंघ आहेत विधानसभेचे आपल्याकडे नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरापैकी सर्वात जास्त सहा मतदार सहा आमदार हे अजित पवार गटाचे तरी पण मी म्हटलं की इमिजिएट त्याचा आपल्याला पुरावा काय दिसला की सहा आमदार अजित पवार गटाचे असून सुद्धा अजित पवार गट महायुती आपला खासदार टिकू शकली नाही उलट तिकडे आपल्याला असं दिसलंय की शरद पवारांकडे एक पण आमदार नव्हता पण तरी भारती पवार एक भग, भगरे सरांसारखा निवडून आला सेम इथे पण उद्धव ठाकरेंकडे आज एकही आमदार नाही आहे दोन आमदार आहेत ते शिंदेसेनेचे से आमदार आहेत पण राजाभाऊ वाजे निवडून आले दुसऱ्या क्रमांकावरती भाजप आहे भाजपचे पाच आमदार आहेत आत्ता हां त्यामुळे विशेषतः शहरामध्ये भाजपची खूप महत्वाची कसोटी राहणार आहे दिव्यानी फरांदे हे चौ तिसऱ्या वेळेस आता निवडून आलेले आहेत त्या तिथे म म तिथे परत वसंत गीते जर का शिवसेनेच्या वतीने असतील बरेच जण जे शिवसेनेला सोडून गेलेले होते ते आता मावळे परत यायला लागलेले आहेत त्याच्यामुळे त्या त्या, त्या मतदारसंघामध्ये खूप टफ फाईट खूप वेगळं चित्र आप असं आपल्याला दिगवतील माझ्या वती <laughs> पण मला तरी ती संधी दिसत नाहीये कारण त्यांचं सुरुवातीपासून राहिलेलं आहे की मन मनसेचं संघटनाच नाही आहे ना आता त्याच्यामुळे भाजपचं संघटन खूप स्ट्रॉंग आहे राष्ट्रवादीचा नेटवर्क तरी आहे आणि दोन गटामुळे जे नाराज होते ज्यांना तिकीट मिळणार नाही आहेत ते ताकदवान लोक सगळीकडे दिसत आहेत जसं नाना महाले नाना महाले पिंगळे हे आत्ता ना जे अजित पवारांबरोबर गेलेले लोक होते ते सगळे आत्ता परत शरद पवारांबरोबर येताना आपल्याला दिसत आहेत आणि शंभर टक्के जेव्हा तिकीट वाटप आणि जागा वाटपचा निर्णय असेल तो खूप निर्णायक ठरणार आहे आणि ऑप्शन्स खूप उपलब्ध आहेत सगळ्यांना म्हणजे बरोबर म्हणजे आणखी स्थित्यंतर घडतील अजून एक दोन महिने जरी बाकी असले <coughs> तरी त्यामध्ये काय घडामोडी घडतात त्याच्या असतं खूप धन्यवाद सुमारे तासभर दिप्ती तू पूर्ण नाशिक शहर जिल्हा असेल तिथलं कांद्याचं राजकारण असेल किंवा द्राक्षाचं असेल मालेगाव सारखा एक सेन्सिटिव्ह जो भाग आहे तिथलं राजकारण असेल किंवा आदिवासी बहुल जो पट्टा आहे तिथं कुठले कुठले नेतृत्व जे आहे ती उदयास आली आणि साधारणतः पुढं तुला काय दिसतंय हे सगळं तू सविस्तरपणे सांगितलं त्याच्यापर्यंत खूप धन्यवाद प्रेक्षक तुम्हाला ही चर्चा जी आहे ती कशी वाटली नाशिक विशेषतः उत्तर महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं केंद्र त्याच्यावरती दीप्तीनं जे काही मुद्दे मांडले ते तुम्हाला कसे वाटले तुम्ही तुमच्या तुम ज्या प्रतिक्रिया त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बघत राहा अशाच कार्यक्रमांसाठी बोललोड बोल।